यू कैन स्टार्ट सर। ओके नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या राज्यशास्त्राच्या चौथ्या सेशन मध्ये आपलं स्वागत आहे। ठीक आहे, तर कालचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण प्रेसिडेंट हा भाग संपवला, त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट संपवला आणि त्यानंतर आपण पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ हे सुरुवात केलेलं होतं। तर एक साधारणचं आजचं लेक्चर जे असेल त्यामध्ये आपण युनियन एक्झिक्युटिव्ह जे केंद्रीय कार्यकारी मंडळ जे आहे ते कार्यकारी मंडळ संपूयात आणि त्यानंतर आपण कायदे मंडळाकडे लागणार आहोत, पार्लमेंट चॅप्टरकडे। म्हणून मग काय करता येईल मित्रांनो, आज आपण जेव्हा युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळ जेव्हा संपू, साधारणतः 1 ते 1.25 तासाचा भाग असेल हा, तर त्यानंतर आजचं लेक्चर आपण इथं थांबूयात। कारण की तुमच्या उद्यापासून परत कोळेकर सरांचे हिस्ट्रीचे लेक्चर चालू होणार आहेत। ठीक आहे, मग त्यामुळं आपली कंटिन्युटी मिस होऊ नये या कारणास्तव आपण एक काम करूयात की पार्लमेंट हा चॅप्टर जो आहे, कायदे मंडळाचा जो चॅप्टर आहे, हा कायदे मंडळाचा चॅप्टर आपण सलग अशा ह्या लेक्चर्स मध्येच घेऊयात। कोळेकर सरांचे 1-4 दिवसाचे लेक्चर्स असतील, त्यानंतर परत आपले पॉलिटीचे लेक्चर जेव्हा सुरू होतील तेव्हा आपण कायदे मंडळाचा डिटेल मध्ये अभ्यास करूया। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारी मंडळ चा उर्वरित भाग आपण या ठिकाणी पाहून घेऊ। तर पंतप्रधान व मित्रमंडळ याविषयी आपण काल चर्चा केलीच होती की कलम 74 या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, ज्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपली कार्य पार पाडताना त्यांच्या सल्ल्यानुसारच वागतील। आणि हा सल्ल्यानुसारच किंवा इंग्लिशमध्ये शल हा शब्द जो ऍड केलेला आहे तो शब्द ऍड 42व्या घटनादुरुस्तीने ऍड केलेला आहे। आणि या बदलामुळे काय झालेलं आहे, तर आता राष्ट्रपती हे एक रबर स्टॅम्प प्रेसिडेंट म्हणून झालेले आहेत। का? कारण की त्यांना पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागावं लागेल। कलम 74 तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे। आता मंत्र्यांनी राष्ट्रपतीस कोणता सल्ला दिला याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही। त्यानंतर तुम्हाला मी हे समजून सांगितलेलं आहे की राष्ट्रपती हे एक नामधारी कार्यकारी प्रमुख असतात। ठीक आहे, नामधारी कार्यकारी प्रमुख, त्यामुळे त्यांना नॉमिनल एक्झिक्युटिव्ह असंही म्हटलं जातं। तर वास्तवातले कार्यकारी प्रमुख हे पंतप्रधान असतात, म्हणून वास्तवातील किंवा खरे कार्यकारी प्रमुख सुद्धा म्हटलं जातं। आणि या ठिकाणी हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो की राष्ट्रपतींना डे ज्युरेचा अर्थ होतो बाय लॉ। ठीक आहे, बाय लॉ कायद्यानुसार कोण आहेत, तर राष्ट्रपती आहेत। ठीक आहे, पण जेव्हा आपण डी फॅक्टो म्हणजे वास्तवात कोण आहे याचा विचार करतो, तर वास्तवात आहे ते पंतप्रधान। तो डी फॅक्टो आणि डी ज्युरे शब्द तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर राष्ट्रपतींना आपण हेड ऑफ द स्टेट म्हणतो, तर पंतप्रधानांना हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणतो। त्यानंतर आपण हेही पाहिलेलं आहे की पंतप्रधानांची नेमणूक कोण करतो, तर कलम 75 नुसार पंतप्रधानांची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतीकडून केली जाते आणि मंत्रिमंडळाची नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून करतात। मंत्री आपले पद राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत धारण करतील। आणि कालच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मंत्री आपलं पद राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत धारण करतील हे कायद्यानुसार आहे, पण वास्तवात खरं काय सांगावं लागेल, खरं तर पंतप्रधानाची मर्जी। पण कायदा काय सांगतोय आपल्याला उत्तरात असं लिहावं लागेल की मंत्री आपले पद राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत धारण करतील। ठीक आहे, त्यानंतर मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेत जबाबदार असेल। काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आर कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा इन पर्टिक्युलर आणि पार्लमेंट इन जनरल। का? संसदीय लोकशाहीमध्ये आपण सरळ वाक्यामध्ये जर बोलायचं झालं तर संसदीय लोकशाहीमध्ये जे सरकार असतं ते सरकार संसदेला जबाबदार असतं असं सरळपणे म्हटलं जातं। पण संसदेमध्ये नेमकं कोणतं, तर ते लोकसभेत जबाबदार असतं आपल्याला स्पष्ट करावं लागेल। त्यानंतर 91 घटनादुरुस्ती ज्यामध्ये आपण पक्षांतर बंदी कायदा आहे, तर पक्षांतर बंदीच्या कायद्याबाबतच्या काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत। त्यामध्ये मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही आणि त्यासोबत पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलेला सदस्य मंत्री होण्यास सुद्धा अपात्र असतो। ही पक्षांतर बंदी कायद्यामध्ये त्या ठिकाणी ती बदल केलेला आहे। पंतप्रधान किंवा मंत्री संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसले तरी त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते, मात्र 6 महिन्याच्या आत त्यांनी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व त्या ठिकाणी प्राप्त करणे आवश्यक असते। तर ही गोष्ट आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। तर पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, कोणाची करतील, तर लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्याची त्या ठिकाणी नियुक्ती केली जाते। मात्र काही परिस्थितीमध्ये राष्ट्रपती आपला वैयक्तिक स्वच्छाधिकार वापरू शकतात, हे आपण चर्चा केलेली आहे। पहिलं कंडिशन काय आहे त्याच्यामध्ये, जेव्हा लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षास स्पष्ट बहुमत नसते अशा वेळेला कोणाला पंतप्रधान म्हणून नेमणूक करायची याच्याविषयी राष्ट्रपती आपला स्वच्छाधिकार वापरतात। पंतप्रधानांचा पदावर असताना मृत्यू झाल्यास किंवा कोणताच स्पष्ट उत्तराधिकारी नसेल अशा वेळेला सुद्धा राष्ट्रपती आपला स्वविवेकाधिकार वापरतील। आता पंतप्रधानांचा कालावधी हा घटनेने निश्चित केलेला नाही।
तर त्याच्यामुळे कायदा काय सांगतो, कायदा असा म्हणतो किंवा संविधान असं म्हणतं की ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदधारण करतात. आता ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदधारण करतात याचा अर्थ असा नाही की राष्ट्रपती पंतप्रधानांना त्यांच्या मर्जीनुसार त्यांच्या पदावरून काढू शकतील, असं कधीही होत नसतं. राष्ट्रपती जोपर्यंत पंतप्रधानांना लोकसभेमधील बहुमत प्राप्त आहे तोपर्यंत त्यांना पदावरून काढू शकत नाही. पण तरी संविधानानुसार आपल्याला काय म्हणावं लागेल, ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात. आता मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला दोन ऑप्शन आले क्वेश्चन पेपरमध्ये, तर असा प्रश्न आला की पंतप्रधानांचा कालावधी 5 वर्षाचा आहे, तर पंतप्रधानांचा कालावधी 5 वर्षाचा आहे हा जो स्टेटमेंट असेल ते चूक असेल. का? कारण की पंतप्रधानांचा कालावधी घटनेने निश्चित केलेला नाही. हा, लोकसभेचा कालावधी 5 वर्ष आहे म्हणून साधारणतः आपण म्हणू शकतो की पंतप्रधानांचा कालावधी सुद्धा 5 वर्षाचा असू शकतो, पण कालावधी असा घटनेने निश्चित केलेला नाही. त्यानंतर जर असं स्टेटमेंट आलं तर पंतप्रधान हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, तर या स्टेटमेंटला सुद्धा तुम्हाला योग्य म्हणावं लागेल. त्यानंतर जर दुसरं स्टेटमेंट असं असेल आणखीन की पंतप्रधान जोपर्यंत लोकसभेमधील बहुमत प्राप्त आहे तोपर्यंत त्या पदावर नियुक्त असतात किंवा पदावरती विराजमान असतात, तर ते वाक्य सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी योग्य समजावं लागेल. ठीक आहे, तर मी तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी परत एकदा सांगतो. पंतप्रधान हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, संविधानामध्ये हे वाक्य आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यालाही योग्य मानावं लागेल. त्याच पद्धतीने पंतप्रधान हे लोकसभेमधील बहुमताच्या आधारावरती त्या पदारावरती राहतात, ह्या वाक्याला सुद्धा आपल्याला योग्य म्हणावं लागेल. त्यानंतर आपण बघणार आहोत पंतप्रधानांचे अधिकार व कार्य. तर पंतप्रधान लक्षात घ्या, संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधानांचा रोल हा खूपच महत्वाचा आहे, कारण की पंतप्रधानांचे कार्य हे खूप वेगवेगळे आहेत आणि पंतप्रधान खरं तर सगळ्याच एक्झिक्युटिव्हचा केंद्रबिंदू आहेत. लक्षात घ्या, जे काही शासनाचे निर्णय केंद्रीय स्तरावर होतात ते पंतप्रधानांनीच घेतलेले असतात किंवा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने घेतलेले असतात. कुठलाच मंत्री स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाही, त्याला पंतप्रधानाशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरच तो निर्णय घेतला जातो. त्यामुळं पंतप्रधान म्हणजे खरं तर भारतामधले सगळे अधिकार पदाच्या बाबतीत झालं, अधिकार वापरण्याच्या बाबतीत जर झालं तर सगळ्यात शक्तिमान असा जर व्यक्ती भारतामध्ये कोण असेल तर ते त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधानही असतात. मग भारताच्या पंतप्रधानांचे वेगवेगळे कार्य आहेत. भारतीय पंतप्रधानांचे काही उत्तरदायित्व हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बाजूने आहे, तर भारतीय पंतप्रधानांचे काही कार्य आणि अधिकार जे आहेत ते प्रेसिडेंट राष्ट्रपतीच्या बाबतीत आहेत, काही कार्य अधिकार जे आहेत ते संसदेच्या बाबतीत आहेत. तर ते आपण अधिकार एक एक करून पाहून घेऊया. तर पंतप्रधानांचे सर्वप्रथम आपण मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये काय अधिकार आहेत. पंतप्रधान हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेते असतात, केंद्रीय मंत्रिमंडळाचे अध्यक्ष सुद्धा असं म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी. केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेते किंवा अध्यक्ष असतात आणि ते असल्यामुळे त्यांना खालील अधिकार प्राप्त होतात. कुठले कुठले अधिकार आहेत, तर केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्यांची निवड राष्ट्रपतीकडून पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून केली जाते. केंद्रीय मंत्रिमंडळाची निवड नेमणूक जी आहे ते राष्ट्रपती करतात, पण कोणाच्या सल्ल्यावरती करतात, तर पंतप्रधानांच्या सल्ल्यावरती करतात. मग ती निवड झाल्याच्या नंतर, नेमणूक झाल्याच्या नंतर मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे, ठीक आहे, किंवा आवश्यकता वाटेल तर त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार सुद्धा त्या ठिकाणी पंतप्रधानांना असतो. जर एखादा मंत्री बदलायचा असेल तर त्या मंत्र्याला राजीनामा देण्याचे सुद्धा पंतप्रधान सांगू शकतात. मंत्रिमंडळाच्या सभेचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतात. जेव्हा मंत्रिमंडळाची सभा असेल तेव्हा ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट अध्यक्ष कोण असेल तर त्या ठिकाणी ते पंतप्रधान असतील. इतर मंत्र्यांना मार्गदर्शन करणे, सूचना देणे, दिशादर्शन व मंत्रिमंडळ व शासनाच्या धोरणामध्ये समन्वय राखणे हे महत्वाचं कार्य आहे. का? कारण की पूर्ण मंत्रिमंडळ काहीतरी शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असतं. सगळ्या वेगवेगळ्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये सुसूत्रता असणं, सगळ्या मंत्र्यांमध्ये समन्वय राखणं ही प्रमुख जबाबदारी पंतप्रधानांची असते. तसेच पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात, हे या ठिकाणी लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, ओके, त्या ठिकाणी एक इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, दे स्विम टुगेदर and they sink together. ठीक आहे, मी परत एकदा तो शब्द वापरतो आहे, प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर दे स्विम टुगेदर अँड दे सिंक टुगेदर. म्हणजेच काय म्हणायचंय मला या ठिकाणी, मंत्रिमंडळाचं खरं अस्तित्व पंतप्रधानाच्या अस्तित्वावर अवलंबून असतं. पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजेच सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा असं गृहीत धरलं जातं. लक्षात घ्या मित्रांनो, राष्ट्रपती सर्वात आगळ
कोणाची निवडणूक नेमणूक करतात तर पंतप्रधान, आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनं इतर मंत्रिमंडळाची नेमणूक होते. मग अशा वेळेला जर पंतप्रधान स्वतः राजीनामा देत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की मंत्रिमंडळाने सुद्धा राजीनामा दिला आहे. किंवा जर काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये पंतप्रधानांचं पदावर असताना जर निधन झालं तर त्यानंतर पूर्ण मंत्रिमंडळ ऑटोमॅटिकली बरखास्त होतं. त्यानंतर नवीन पंतप्रधान आणि नवीन मंत्रिमंडळ आपल्याला त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणं आवश्यक असतं. म्हणून पंतप्रधान आपल्या पदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. म्हणजेच पंतप्रधान जेव्हा राजीनामा देतात तेव्हा ऑटोमॅटिकली मंत्रिमंडळ सुद्धा त्यावेळेला बरखास्त झालेलं असतं. तर हे झाले पंतप्रधानांचे मंत्रिमंडळाच्या संदर्भातले अधिकार. त्याच पद्धतीने पंतप्रधानांचे काही राष्ट्रपतींच्या संदर्भात सुद्धा काही अधिकार आहेत. आता लक्षात घ्या, मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती, पंतप्रधान. पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यातील दुवा आहेत. की मंत्रिमंडळामध्ये जे काही निर्णय घेतले जातील त्या निर्णय राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे खरं तर पंतप्रधानांचं असतं. किंवा राष्ट्रपतींना जर मंत्रिमंडळाकडून काही माहिती हवी असेल तर ती राष्ट्रपती पंतप्रधानांना ती माहिती मागवतात आणि त्यावेळेला पंतप्रधानांना ती माहिती देणं एक संविधानिक निशा बांधील आहे. एक लक्षात घ्या, कलम 78 मध्ये काही कर्तव्य स्पेसिफिकली सांगितलेली आहेत. त्या 78 मध्ये काय आहेत कर्तव्य? तर मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय व विधिविधानाचे सर्व प्रस्ताव राष्ट्रपतींना कळवणे ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. की राष्ट्रपतींना निर्णय आणि जे काही बिल्स बनवले गेलेले आहेत त्या बिल्सच्या बाबतीत राष्ट्रपतींना कळवणं आवश्यक आहे. प्रशासन व विधिविधानांच्या प्रस्तावासंबंधी राष्ट्रपतींनी जर जी माहिती मागितली आहे ती माहिती पुरवणं पंतप्रधानांवरती त्या ठिकाणी बंधनकारक आहे. मंत्र्याने एकट्याने जर एखादा निर्णय घेतला असेल राष्ट्रपतीला आवश्यकता वाटल्यास मंत्रिमंडळासमोर विचारार्थ सादर करणे. मित्रांनो लक्षात घ्या, जे निर्णय जे असतात ते पूर्ण मंत्रिमंडळाचेच असतात आणि मंत्रिमंडळाचा निर्णय त्यानंतर राष्ट्रपतीला कळवला जातो. पण प्रत्येक वेळेला मंत्रिमंडळ निर्णय घेण्यासाठी प्रत्येक दिवशी बसत नाही, तर त्या ठिकाणी आठवड्यातून एकदा कॅबिनेटची मीटिंग असते. ठीक आहे, मग अशा वेळेला त्या त्या मंत्र्यांना काही अधिकार दिलेले असतात आणि त्या अधिकारामध्ये ते मंत्री निर्णय घेतात आणि तो निर्णय राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवतात. पण जर असं राष्ट्रपतींना वाटलं की हा निर्णय हा मंत्रिमंडळाने पूर्ण विचार करणं आवश्यक आहे, म्हणजेच त्या मंत्र्याने घेतलेल्या निर्णयावरती मंत्रिमंडळाचं म्हणणं काय आहे हे राष्ट्रपतीला जाणून घेण्याचा अधिकार आहे. म्हणून जर मंत्र्याने एकट्याने निर्णय घेतला असेल आणि जर राष्ट्रपतीला आवश्यकता वाटली की त्या निर्णयावरती मंत्रिमंडळाने परत एकदा विचार करणं आवश्यक आहे तर तो निर्णय राष्ट्रपती पंतप्रधानांकडे पाठवतील. मग पंतप्रधान त्या विषयावरती मंत्रिमंडळामध्ये चर्चा करतील आणि त्यानंतर तो जो निर्णय आहे तो राष्ट्रपतींना कळवला जाईल. त्यानंतर आणखीन महत्वाचं जे कार्य असतं, आपण राष्ट्रपतीचे काही एक्झिक्युटिव्ह पॉवर्स पाहिलेले होते. राष्ट्रपतीचे जे काही कार्य आहेत त्या कार्यामध्ये आपण पाहिलेले होते की राष्ट्रपती बऱ्याच व्यक्तींच्या बऱ्याच म्हणजे मला म्हणायचं संविधानिक ज्या संस्था आहेत त्या संविधानिक संस्थांमधील जे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत त्या ज्या नेमणुका ज्या आहेत त्या राष्ट्रपती करतात. पण या नेमणुका राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून करतात. म्हणजे संविधानिक संस्थांच्या नेमणुकाबाबत राष्ट्रपतींना सल्ला देणे, जर उदाहरण द्यायचं झालं तर महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, त्यानंतर सीएजी म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, निवडणूक आयोग यूपीएससी, वित्त आयोग इत्यादीचे सदस्य आणि अध्यक्ष यांच्या ज्या नेमणुका आहेत त्याबद्दल राष्ट्रपतींना सल्ला देण्याचं कार्य या ठिकाणी ते पंतप्रधानांचं असतं. त्यानंतर पंतप्रधान संसदेच्या बाबतीत पंतप्रधानांचे काही कार्य आहेत ते आपण बघून घेऊयात. संसदेच्या संदर्भात पंतप्रधान जे आहेत ते लोकसभेचे नेते असतात. लक्षात घ्या, युजली आपण पाहतो की पंतप्रधान हे लोकसभेचे सदस्य असू शकतील किंवा राज्यसभेचे सदस्य असू शकतील. दोन्ही पैकी कुठलाही व्यक्ती पंतप्रधान बनू शकतो. किंवा एखादा व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य नसेल तरीही त्याची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. पण येणाऱ्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये त्या व्यक्तीला कुठल्या तरी सभागृहामध्ये सदस्य म्हणून निवडून येणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजेच काय, पंतप्रधानाला सदस्य असणं आवश्यक असतं, ते लोकसभेचे असतील किंवा राज्यसभेचे असतील. मग ज्या सभागृहाचे ते सदस्य असतील ऑटोमॅटिकली ते तिथले नेते असतात. लक्षात घ्या, पण आपण पाहतो की जनरली सहसा पंतप्रधान हे लोकसभेमधचे सदस्य असतात सहसा, म्हणून त्यांना आपण म्हणू शकतो जनरली पंतप्रधान हे लोकसभेचे नेते असतात. पण इथं योग्य वाक्य काय असायला पाहिजे, पंतप्रधान ज्या सभागृहाचे सदस्य आहेत त्या ठिकाणी ते ऑटोमॅटिकली नेते असतात आणि पंतप्रधान की दुसरं जे सभागृह आहे दुसऱ्या सभागृहाचा नेता कोण असेल ते त्या ठिकाणी पंतप्रधान ठरवतात. ओके, त्यानंतर संसदेच्या संदर्भात काय कार्य आहेत, बाकीचे कार्य आपण इतर कार्य बघून घेऊया. राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन भरवणे, स्थगित करणे याविषयी सल्ला देणे.
लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला राष्ट्रपतीस देणे, संसदेत सरकारी धोरणांची घोषणा करणे व संसदेत शासनाची बाजू मांडणे. लक्षात घ्या, जेव्हा संसदेचं अधिवेशन बोलवलं जातं, अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. बोलवणं, अधिवेशन भरवणं, स्थगित करणं म्हणजे समन, ठीक आहे, आणि प्ररोग. या ज्या गोष्टी आहेत राष्ट्रपती कुणाच्या सल्ल्यावर न करतात, तर पंतप्रधानांच्या सल्ल्यावर न करतात. त्याचबरोबर लक्षात घ्या, हे दुसरं जे वाक्य आहे, लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला. आता लोकसभा विसर्जित कधी होईल, तर लोकसभेचा 5 वर्षाचा कालखंड पूर्ण झाल्याच्या नंतर लोकसभा ऑटोमॅटिकली विसर्जित होते. त्यावेळेला पंतप्रधानाच्या वेगळ्या सल्ल्याची आवश्यकता नसते. का? कारण की 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आता लोकसभा विसर्जित ऑटोमॅटिकली होते. पण समजा जर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांना लोकसभेमध्ये असलेलं जे बहुमत आहे ते बहुमत प्राप्त नसेल, किंवा लोकसभेमध्ये असलेलं बहुमत ते सरकार गमावून बसलेलं आहे, मग त्यांना त्या ठिकाणी राजीनामा देणं आवश्यक आहे. आणि राजीनामा देणारा पंतप्रधान युजुअली असंच म्हणेल की लोकसभा विसर्जित करा आणि नवीन इलेक्शन होऊ द्या. म्हणून लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला त्या राष्ट्रपतीला देतात. पण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे, तो सल्ला, त्या सल्ल्यावरती निर्णय घ्यायचं का नाही, या ठिकाणी राष्ट्रपतींना थोडा स्वेच्छाधिकार प्राप्त होऊन जातो. म्हणजेच काय, जे जाणारे पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांनी सल्ला दिलेला आहे की लोकसभा विसर्जित करा. पण त्या ठिकाणी राष्ट्रपतींना एकदा हे तपासून बघावं लागेल की इतर कोणता पक्ष त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्यासाठी येतो आहे का. कारण की लोकसभेचा कालावधी हा 5 वर्षाचा आहे, ठीक आहे. मग या 5 वर्षाच्या कालावधीच्या अगोदर जर सरकार पडलं असेल तर दुसऱ्या अपोजिशन पार्टीला एक वेळा सरकार बनवण्याची संधी राष्ट्रपती देऊ शकतात. तेही संधी कधी देतील, जेव्हा इतर जे पक्ष आहेत त्या पक्षांची काही युती होईल, आघाडी होऊ शकते आणि ते राष्ट्रपतीकडे येतील. तेव्हा ते राष्ट्रपतीकडे येतील तेव्हा त्यांना लेटर्स ऑफ सपोर्ट घेऊन येणं आवश्यक आहे आणि ते राष्ट्रपतींना कन्व्हिन्स करतील की मला लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त मी करू शकतो. आणि तसा जेव्हा राष्ट्रपतींना विश्वास वाटेल तेव्हा राष्ट्रपती अगोदरच्या पंतप्रधानांनी दिलेला जो लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला असेल त्याला बाजूला ठेवून नवीन पंतप्रधानाची त्या ठिकाणी नेमणूक करू शकतात. पण लक्षात घ्या, असा कुठलाही जर पर्याय त्या ठिकाणी अवेलेबल नसेल, कोणताही इतर पक्ष सरकार स्थापनेस पुढे येत नसेल, तर त्यावेळेला राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित केल्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. आणि तेव्हा आपण असं म्हणू शकतो की राष्ट्रपतींनी पंतप्रधानांचा सल्ला मानून लोकसभा विसर्जित केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तिसरा जो पॉइंट आहे, संसदेत सरकारी धोरणांची घोषणा करणे व संसदेत शासनाची बाजू मांडणे. जेव्हा तुम्ही संसदेचं कार्य पाहत असाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की संसदेमध्ये जे संसदेमध्ये समजा आपण उदाहरण घेऊ लोकसभेचं, लोकसभेचे जे अध्यक्ष असतात, लोकसभेचे अध्यक्ष सर्व पक्षांना त्यांची बाजू मांडण्याची, कोणत्याही एखाद्या विषयावरती बाजू मांडण्याची संधी देतात. तर युजली अगोदर अपोजिशनचे जे लीडर्स असतात, ठीक आहे, ते स्वतःची बाजू मांडतात. त्यानंतर काही गव्हर्नमेंटच्या बाजूने काही सदस्य बाजू मांडतात आणि सगळ्यात शेवटी पंतप्रधान त्या ठिकाणी त्यांची जी बाजू आहे. आणि जेव्हा पंतप्रधान बोलत असतात ते त्या ठिकाणी शासनाची बाजू मांडत असतात, शासनाचं अधिकृत मत काय आहे ते त्या ठिकाणी ते मांडत असतात. अशा पद्धतीने पंतप्रधान संसदेच्या, फक्त परत एकदा हे वाक्य सांगतो, पंतप्रधान हे मंत्रिमंडळाच्या केंद्रस्थानी तर असतोच, पण त्याच पद्धतीने संसदेच्या बाबतीत सुद्धा पंतप्रधानांचा रोल खूप मोठा आहे. का? कारण की संसद व्यवस्थित पद्धतीने चालवण्याची जबाबदारी ही सरकारी पक्षावरती असते, सरकारवरती असते. आणि सरकारमधला सगळ्यात जर प्रमुख व्यक्ती कोण असेल तो आहे पंतप्रधान. म्हणूनच संसदेचं कामकाज व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी ही तेवढ्याच पद्धतीने पंतप्रधानावरती येते. म्हणून पंतप्रधानांचा रोल जो आहे संसदेच्या बाबतीत हा महत्वाचा ठरतो. त्याच पद्धतीने पंतप्रधानांचे इतर कार्य सुद्धा आहेत. थोडक्यात, पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल याचे पण अध्यक्ष असतात. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता परिषद, नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल, आंतरराष्ट्रीय परिषद, इंटर स्टेट काउन्सिल, राष्ट्रीय जलसंपदा परिषद, नॅशनल वॉटर रिसोर्स काउन्सिल, या सगळ्या काउन्सिलचे आणि नीती आयोगाचे अध्यक्ष पद भूषवण्याची जबाबदारी ही पंतप्रधानांवरती असते. त्याच पद्धतीने लक्षात घ्या, परराष्ट्र धोरण आखण्यात महत्वाची भूमिका पंतप्रधान बजावतात. आणि हे वेगळं समजून सांगण्याची आवश्यकता नाहीये. का? कारण की भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते खरं तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी आखलं. पंडित जवाहरलाल नेहरू हे जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी त्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. आणि आपण
जर बघितलं तर प्रत्येक पंतप्रधानाने भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये त्यांचा एक ठसा उमटवलेला आपल्याला लक्षात येईल. सध्याचे जे पंतप्रधान आहेत पंतप्रधान मोदी यांच्या सुद्धा परराष्ट्र धोरणाविषयी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की एक वेगळेपण तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की ज्यांनी आपले जे नेबरहूड आहेत त्यांच्यासोबत पहिल्यांदा आपले रिलेशन्स इम्प्रूव्ह करण्याची प्रयत्न केले, त्यानंतर त्यांचा रोल इंडिया आणि अमेरिका, भारत आणि अमेरिका याच्यामधल्या रिलेशनच्या बाबतीत सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर परराष्ट्र धोरण आखण्यामध्ये महत्वाची जी भूमिका आहे ते पंतप्रधान बजावतात. आता पंतप्रधानांच्या भूमिकेचे वर्णन एक लक्षात घ्या, काय काय या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत, ठीक आहे, एमपीएससीच्या आयोगाच्या पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा, की पंतप्रधानांचं वर्णन जे आहे ते काय लोकांनी कशा पद्धतीने केलेले आहे. त्यामुळे आपल्याला एक नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जे आहे ते पॉलिटिकल थिंकर्स आहेत यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेचं वर्णन केलेलं आहे. तर लॉर्ड मॉर्ले यांनी काय म्हटलेलं आहे, तर पंतप्रधानांना प्राइमस इंटर पॅरिस, लक्षात घ्या लॉर्ड मॉर्ले यांनी म्हटलेलं आहे प्राइमस इंटर पॅरिस, ज्याचा अर्थ होतो फर्स्ट अमंग इक्वल्स, समानांमधील पहिला. पहिल्यांदा हे आपण समजून घेऊयात. लक्षात घ्या जेव्हा पंतप्रधान, ठीक आहे, शपथ घेतात, ठीक आहे, जेव्हा पंतप्रधान शपथ घेतात पंतप्रधानांची आणि मंत्रिमंडळाच्या शपथेमध्ये वेगळं पण नसतं. म्हणजे जी शपथ पंतप्रधान घेतात तीच शपथ जी आहे मंत्रिमंडळ सुद्धा घेत, वेगळे पण नसतं. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, पंतप्रधान आणि इतर मंत्रिमंडळ जे आहे यांचा दर्जा जर पाहिला तर दर्जा समान आहे. पण लक्षात घ्या परत एकदा, कायद्यानुसार तो दर्जा समान आहे, वास्तवामध्ये पंतप्रधान हे सर्वश्रेष्ठ आहे, ठीक आहे. मग कायदा काय सांगतो, समान आहेत. पण त्या ठिकाणी म्हणूनच लॉर्ड मॉर्ले काय म्हणतात, जरी समान असले तरी पंतप्रधान हे समानामध्ये पहिले आहेत, ही फर्स्ट अमंग द इक्वल्स, प्राइमस इंटर पॅरिस, असं त्या ठिकाणी लॉर्ड मॉर्ले यांनी पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत सांगितलेलं आहे. हे पहा, लक्षात घ्या, ह्या गोष्टी संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधानाच्या भूमिकेचं वर्णन करतात. फक्त भारतीयच नाही तर संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधानाची भूमिका काय आहे त्याविषयी ह्या स्टेटमेंट्स आहेत. त्यानंतर सर विल्यम वर्नर हारकोर्ट, ठीक आहे, सर विल्यम वर्नर हारकोर्ट यांनी म्हटलेलं आहे पंतप्रधानांच्या बाबतीत इंटरस्टेलास लुना मायनोरिस, इंटरस्टेलास लुना मायनोरिस, अमून अमंग द लेसर स्टार्स, अमून अमंग द लेसर स्टार्स, गौण ताऱ्यामधील चंद्र. म्हणजे पंतप्रधानांची भूमिका जी आहे ती गौण ताऱ्यामधील चंद्रासारखी आहे, एवढी महत्वाची आहे या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल इंटरस्टेलास लुना मायनोरिस, ठीक आहे. त्यानंतर आयोर्जेनिक्स यांनी सांगितलं ही इज रॅदर अ सन अराउंड विच प्लॅनेट्स रिव्हॉल्व, तो असा सूर्य आहे ज्याच्या भोवती इतर तारे फिरतात. ही इज द सन, ही इज ऍट द सेंटर, थोडक्यात सांगायचं तर ही इज रॅदर अ सन अराउंड विच प्लॅनेट्स रिव्हॉल्व, असे कोणी म्हटलेलं आहे, तर आयोर्जेनिक्स यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर एच जे लास्की यांनी म्हटलेलं आहे द पायोट अराउंड विच द एंटायर गव्हर्नमेंट मशीनरी रिव्हॉल्व्स, पिओट म्हणजे असा एक केंद्रबिंदू आहे ज्याच्या भोवती शासनाची व्यवस्था फिरत आहे, शासनाची पूर्ण जी व्यवस्था आहे त्या केंद्रकाभोवती फिरते आहे असा त्याचा अर्थ होतो, द पिओट अराउंड विच द एंटायर गव्हर्नमेंटल मशीनरी रिव्हॉल्व्स. त्यानंतर मुनरो यांनी म्हटलेलं आहे द कॅप्टन ऑफ द शिप ऑफ द स्टेट, मुनरो यांनी म्हटलेलं आहे द कॅप्टन ऑफ द शिप ऑफ द स्टेट, म्हणजे शासन संस्थेच्या जहाजाचा जे कॅप्टन आहेत ते म्हणजे पंतप्रधान. का? कारण की शिपच्या बाबतीत काय असतं, सर्वचा सर्व निर्णयाचा अधिकार जो असतो तो कॅप्टनकडे असतो. मंत्रिमंडळाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल, प्रशासनाच्या बाबतीत म्हणावं लागेल की निर्णयाचे सर्वोच्च अधिकार जे आहेत ते पंतप्रधानांकडे असतात. त्याच पद्धतीने राम सेमोयर यांनी काय म्हटलेलं आहे, ही इज द स्टीअरमन ऑफ द स्टिअरिंग व्हील ऑफ द शिप ऑफ द स्टेट, ज्यांच्याकडे शासनाची स्टिअरिंग व्हील आहे असा ते स्टीअरमन आहेत, ठीक आहे. तर या ठिकाणी या गोष्टी तुम्हाला पंतप्रधानांच्या भूमिकेच्या वर्णनाच्या बाबतीत लक्षात ठेवाव्या लागतील, ज्याच्यावरती पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर आपण थोडक्यात या ठिकाणी पंतप्रधानांच्या बाबतीत पाहिलेलं आहे. आता आपण मंत्रिमंडळाच्या बाबतीत पाहू, कारण की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे सोबतच एक्झिस्ट होत असतात. मंत्रिमंडळामध्ये कोण आहे, तर मंत्रिमंडळाचे म्हणजे पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांचा समावेश होतो. आता मंत्रिमंडळ आणि इतर मंत्री याविषयी कुठं सांगितलेलं आहे, तर आर्टिकल 74, ठीक आहे, आर्टिकल 74 कलम 74 काय सांगतं, देअर शॅल बी, ओके, देअर शॅल बी द काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय द प्राईम मिनिस्टर टू एड अँड अडवाइज प्रेसिडेंट, प्रेसिडेंटला एड आणि अडवाइज, सल्ला देण्यासाठी, ओके, आणि सल्ला शिफारशी देण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे, मंत्रिमंडळाची आवश्यकता आहे. आणि मंत्रिमंडळाचा अध्यक्ष कोण असेल, तर पंतप्रधान. म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ या
कोणत्या आर्टिकल मध्ये मेन्शन केलेलं आहे, तर कलम 74 आर्टिकल 74 या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, मंत्रिमंडळामध्ये 5 प्रकारचे मंत्री असतात. तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या दर्जाचे मंत्री असतात. आता या ज्या गोष्टी आहेत त्या संविधानामध्ये डिटेलमध्ये सांगितलेल्या नाहीत. हे पार्लमेंटरी कन्व्हेन्शन आहेत, पार्लमेंटरी संसदीय लोकशाहीचे काही संकेत आहेत, त्या संकेतानुसार अशा पद्धतीचे मंत्री आहेत ते आपण बघून घ्या. तर मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री असतात त्याचे 5 प्रकारांमध्ये विभाजन केलं जाऊ शकतं. सर्वात महत्वाचे जे मंत्री असतात ते म्हणजे कॅबिनेट मंत्री. कॅबिनेट मंत्री अनुभवी व सर्वात ज्येष्ठ असतात. आता लक्षात घ्या, कॅबिनेट हा शब्द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये मूळ संविधानामध्ये कुठंही नव्हता. कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम 44व्या घटना दुरुस्तीने कलम 352 मध्ये केलेला आहे. आणि एवढ्या एकाच ठिकाणी त्या ठिकाणी कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख आहे, लक्षात घ्या. आता त्याचा एक तुम्हाला बॅकग्राऊंड जर मी सांगितलं आहे तुम्हाला लक्षात येईल. तेव्हा इंटरनल इमर्जन्सी, राष्ट्रीय अणीबाणी आपण जेव्हा 1975 ला त्यावेळेला जेव्हा घोषणा केलेली गेलेली होती, तर त्यावेळेचं जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळांना अणीबाणीची घोषणा झालेली आहे हे सुद्धा दूरदर्शनच्या माध्यमातून कळलं होतं. म्हणजेच काय थोडक्यात, तर त्या काळच्या ज्या पंतप्रधान होत्या त्यांनी मंत्रिमंडळाशी चर्चा न करता अशा पद्धतीचा सल्ला राष्ट्रपतींना दिला आणि राष्ट्रपतींनी त्या सल्ल्यावरती राष्ट्रामध्ये अणीबाणीची घोषणा केलेली होती. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा सरकार बदललं तेव्हा त्यांनी ही जी चूक आहे त्याच्यामध्ये थोडा सुधार करण्याचा प्रयत्न केला आणि नवीन सरकारने 44वी घटना दुरुस्ती आणली आणि 44व्या घटना दुरुस्तीने सांगितलं की जर अणीबाणी राष्ट्रीय अणीबाणी घोषित करायची असेल तर फक्त पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनं किंवा पंतप्रधानांच्या मौखिक सल्ल्यावरनं त्या ठिकाणी राष्ट्रीय अणीबाणी घोषित करता येणार नाही. तर राष्ट्रीय अणीबाणी घोषित करण्यासाठी राष्ट्रपतींना जो सल्ला दिला गेलेला आहे तो पूर्ण मंत्रिमंडळाचा असेल. तो सल्ला हा कॅबिनेटचा असला पाहिजे, पूर्ण मंत्रिमंडळ नाही, तर तो सल्ला कॅबिनेटचा असला पाहिजे. आणि त्याचबरोबर असं स्पष्ट केलं की तो सल्ला कॅबिनेटने लिखित स्वरूपात देणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात दिला गेलेला सल्ला कोणाचा, कॅबिनेटचा असेल, तर त्या आधारावरती राष्ट्रपती राष्ट्रीय अणीबाणीची घोषणा करू शकतील. आणि अशा पद्धतीने कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख सर्वप्रथम आपल्या संविधानामध्ये आलेला होता. ठीक आहे. तर सर्वात महत्वाचे मंत्री म्हणजेच कॅबिनेट, कॅबिनेट मिनिस्टर. आणि तुम्ही बघत असाल की कॅबिनेट मिनिस्ट्रीसाठी जे काही मंत्री आहेत सर्वांचा प्रयत्न असतो किंवा त्यांना कॅबिनेट मिनिस्ट्री मिळाली पाहिजे. का? कॅबिनेट मिनिस्ट्री ही सगळ्यात महत्वाची अनुभवी ज्येष्ठ सदस्य असणारी समिती असते. त्यानंतर राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्र्यांच्या नंतर दर्जा येतो तो राज्यमंत्र्यांचा. राज्यमंत्र्यांचे दोन प्रकार असतात, साधारण राज्यमंत्री आणि राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार. ठीक आहे. राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली काम करतात. लक्षात घ्या, समजा एखादं मिनिस्ट्री असेल, ठीक आहे, थोडक्यात उदाहरण घेऊ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मग मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत वेगवेगळे डिपार्टमेंट असतील. ठीक आहे. मग त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्यांची आवश्यकता लागेल. ठीक आहे. मग अशा वेळेला राज्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट केली जाते. मग हे राज्यमंत्री काय केले जातात, हे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्यांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली त्यांच्या अंतर्गत असलेल्या कुठल्या तरी एका डिपार्टमेंटवरती काम करतात. येत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर होम मिनिस्ट्रीमध्ये 5-6 डिपार्टमेंट असतील. तर 5-6 डिपार्टमेंट असतील तर अशा वेळेला एक किंवा दोन राज्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट केली जाते आणि त्या राज्यमंत्र्यांमध्ये ते डिपार्टमेंट जे आहेत ते त्या ठिकाणी विभागून दिले जातात. याचा उद्देश काय आहे, की कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या कामकाजामध्ये मदत व्हावी म्हणून त्या ठिकाणी राज्यमंत्र्यांची नेमणूक केली असते. कॅबिनेट पण लक्षात घ्या, ठिकाणी कॅबिनेट मंत्र्याच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली काम करतात. म्हणजे त्या मिनिस्ट्रीचे जे काही निर्णय आहे त्या निर्णय अल्टिमेटली जर कोण घेतो असं म्हटलं तर त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी निर्णय घेतात. त्यानंतरचा दुसरा तिसरा प्रकार आहे राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार. या ठिकाणी लक्षात घ्या, अशा काही मिनिस्ट्री आहेत ज्याच्यासाठी कॅबिनेट मिनिस्ट्रीची आवश्यकता नाही. जसं मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हटलं, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन साठी कॅबिनेट मिनिस्ट्रीची गरज नसते. तर त्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन साठी स्वतंत्र प्रभार असतो, राज्यमंत्र्यालाच ती मिनिस्ट्री दिली जाते. म्हणजेच काय, मंत्रालय किंवा विभागाचा स्वतंत्र कारभार दिला जातो. ते राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे कॅबिनेट मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली, ठीक आहे, नसतात, तर त्यांना एक स्वतंत्र प्रभार दिलेला असतो. राज्यमंत्री शक्यतो कॅबिनेट सभांना हजर राहत नाही. कोणते मंत्र्यांनी स्वतंत्र प्रभार असणार आहे, पण जर त्यांच्या विभाग किंवा मंत्रालयाच्या चर्चा असेल तर त्यावेळी ते विशेष आमंत्रित केले जाऊ शकतात. म्हणजे साधारणतः जेव्हा कॅबिनेट
मीटिंग बोलवली जाते तेव्हा कॅबिनेट मंत्रीच त्या ठिकाणी उपस्थित असतात. राज्यमंत्री कधी येतील कॅबिनेटमध्ये, जेव्हा कॅबिनेट मीटिंगमध्ये कॅबिनेट मिनिस्टर स्वतःला त्या ठिकाणी प्रेझेंट करू शकत नसतील, त्यावेळेला राज्यमंत्री कॅबिनेट मंत्र्याच्या वतीने त्या ठिकाणी कॅबिनेट मीटिंगमध्ये हजर असतात. पण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे युजली कॅबिनेट सभांना हजर राहत नाहीत. एक लक्षात घ्या, कुठलाच राज्यमंत्री युजली कॅबिनेट सभांना हजर राहत नाही. जर कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्री ऍबसेंट असेल तर त्या ठिकाणचे तर राज्यमंत्री त्या ठिकाणी प्रेझेंट राहील. किंवा राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारांच्या बाबतीत मला असं म्हणावं लागेल की जर त्यांच्या विभागाच्या बाबतीत काही चर्चा करायची असेल तर त्यांना विशेष आमंत्रित केलं जाऊ शकतं. त्यानंतर आहेत उपमंत्री, हे डेप्युटी मिनिस्टर ज्याला म्हणू, कॅबिनेट मंत्र्याला सहाय्यक म्हणून नेमले जातात, त्यांना कॅबिनेट सभामध्ये बोलवलं जात नाही. तर उपमंत्र्यांना कॅबिनेट सभामध्ये कधीही बोलवलं जात नाही. त्यांचा रोल हाच असतो कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणं, त्या मंत्र्यांना सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी असे नेमले जातात. त्याच पद्धतीने पाचव्या प्रकारच्या जे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांना म्हटलं जातं संसदीय सचिव. संसदीय सचिव, एक लक्षात घ्या, इथं शब्द जरी संसदीय सचिव असला त्याचा इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन होईल पार्लामेंटरी सेक्रेटरी. पण पार्लामेंटरी सेक्रेटरी जरी म्हटलं तरी ते काय आहेत, ते मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत, लक्षात घ्या. त्यांना म्हटलं जातं पार्लामेंटरी सेक्रेटरी, ठीक आहे. आता ज्येष्ठ मंत्र्यांना त्यांच्या संसदीय कामकाजात मदत करणं, आपण पाहिलंच असेल की मंत्र्यांचे वेगवेगळे कामे आहेत, त्यामुळे त्यांच्या मिनिस्ट्रीच्या बाबतीतले कामं असतील, त्यांचे मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून काही कार्य असतील, त्या पद्धतीने त्यांना संसदीय कामं सुद्धा असतील. त्यांच्या मंत्रिमंडळाच्या त्यांच्या मंत्रालयाच्या बाबतीत जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांना त्यांना उत्तरं द्यावे लागेल, लोकसभा असेल की राज्यसभा असेल, त्या ठिकाणी त्यांना अशा वेळेला मदत करण्यासाठी संसदीय सचिवांची त्या ठिकाणी नेमणूक केली जाते. मात्र आपण बघतो की 1967 नंतर राजीव गांधी सरकारचा थोडा कार्यकाल वगळता अशा संसदीय सचिवांची नेमणूक करण्यात आलेली नाही. तर अशा पद्धतीने आपण मंत्रिमंडळाची रचना पाहिली. त्या मंत्रिमंडळाच्या रचनामध्ये आपण पाहिलं की सर्वात महत्वाचे जे मंत्री आहेत ते कॅबिनेट मंत्री, त्यानंतर राज्यमंत्री, त्यानंतर राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार, त्यानंतर उपमंत्री आणि त्यानंतर जे आहेत ते संसदीय सचिव. त्यापैकी लक्षात ठेवा, उपमंत्री किंवा संसदीय सचिव यांना कॅबिनेट मीटिंगला कधीही बोलवलं जात नाही. कॅबिनेट मीटिंगमध्ये युजली कॅबिनेटचेच मंत्री असतात. राज्यमंत्री असेल, राज्यमंत्री कॅबिनेट मीटिंगला बोलवला जाऊ शकतो कधी, जेव्हा कॅबिनेट मंत्री स्वतः अब्सेंट असतील किंवा त्यांना जाणं शक्य नसेल तर ते राज्यमंत्र्यांना पाठवू शकतात. पण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारांच्या बाबतीत सांगायचं झालं, जर त्यांच्या विभाग किंवा मंत्रालयाचा चर्चा असेल तेव्हा त्यांना विशेष आमंत्रित केले जाऊ शकते. ही झाली आपण मंत्रिमंडळाची रचना. आता मंत्रिमंडळांचे जबाबदारीचे तत्व या ठिकाणी आपल्याला बघून घ्यावं लागेल की त्यांच्या जबाबदारी काय आहेत आणि त्या जबाबदारीचे तत्व हे काही प्रिन्सिपल्स आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. कलम 75 नुसार मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीस, एक वाचा परत एकदा हे वाक्य, कलम 75 नुसार मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीस तर सामूहिकरित्या लोकसभेस जबाबदार असतात. 75 पदे हे सांगितलेलं आहे का, कारण की राष्ट्रपती मंत्रिमंडळाची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्यावरनं करतात. म्हणून आपण म्हणतो की मंत्रिमंडळ राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत त्या ठिकाणी त्या पदावर राहू शकतात असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, कलम 75 नुसार मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीस तर सामूहिकरित्या, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी कुठं आहे, लोकसभेला आहे. पूर्ण मंत्रिमंडळाची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी लोकसभेला आहे, पण एका इंडिव्हिज्युअल मंत्र्याची वैयक्तिक रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती कुठं आहे, तर त्या ठिकाणी ती आहे राष्ट्रपतीस. पण लक्षात घ्या, या ठिकाणी कायद्यानुसार राष्ट्रपतीस आहे. मी काय तुम्हाला सांगितलं, वास्तवात ती रिस्पॉन्सिबिलिटी कुणाकडे आहे, वास्तवात जर बघायचं तर ती कुणाकडे आहे, ती आहे पंतप्रधानांकडं. का, कारण की पंतप्रधान त्यांना राजीनामा देण्यास सांगू शकतात, किंवा पंतप्रधान आणि जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर पंतप्रधान राष्ट्रपती सांगतील की त्यांना त्यांच्या पदावरून दूर करा. सर परत एकदा वाचतो, कलम 75 नुसार मंत्री वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीस तर सामूहिकरित्या लोकसभेस जबाबदार असतात. वैयक्तिक जबाबदारी मंत्री राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, खरे तर पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत आपण चर्चा केलीच आहे. नंतर 2 नंबरमध्ये सामूहिक जबाबदारी. सामूहिक जबाबदारीमध्ये लोकसभेस जबाबदार असतात, याचा अर्थ काय आहे, तर लोकसभेने मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव संमत केल्यास सर्व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे थोडक्यात काय, जोपर्यंत लोकसभेचं बहुमत त्या ठिकाणी आहे तोपर्यंत मंत्रिमंडळ अस्तित्वात असतं. ज्या क्षणाला लोकसभेचं बहुमत गमावलेलं आहे मग तो क्षण कुठला असू शकतो, तर तो क्षण म्हणजे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत झालेला असू शकतो. अविश्वास ठराव जर संमत झाला तर त्यावेळेला मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. त्याच पद्धतीने सामूहिक जबाबदारीचा एक आणखीन एक मिनिंग आहे आणि तो खूप महत्वाचा आहे, तेवढाच लक्षात घ्या.
कॅबिनेटच्या सभामध्ये जरी मंत्र्यामध्ये मतभेद असतील तरी कॅबिनेटचा निर्णय सर्व मंत्रिमंडळास एकत्र बांधतो. याचं एक उदाहरण देतो, त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लॉ मिनिस्टर होते. ठीक आहे, हिंदू कोड बिल वरनं पंडित जवाहरलाल नेहरू सोबत आंबेडकरांचा त्या ठिकाणी काय झालेलं होतं, विवाद झाला. पण मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की त्यावेळेला हिंदू कोड बिल जशास तस लोकसभेमध्ये मांडायचं नाही. तर त्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध होता की जर हिंदू कोड बिल आता पास नाही झालं तर, म्हणजे ते त्यासाठी आग्रही होते, हिंदू कोड बिल पास होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आग्रही होते, तर त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंचं मत होतं की हिंदू कोड बिल सध्या पास व्हायला नको. का? कारण त्यावेळेला लोकसभेमधनं थोडासा विरोध होता. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंचं म्हणणं होतं की ठीक आहे, जोपर्यंत हा विरोध आहे तोपर्यंत आपण गडबड करायची नको. पण तेव्हा मतभेद झाले तेव्हा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या लॉ मिनिस्ट्रीचा राजीनामा दिला. हा राजीनामा का दिला? का? कारण कॅबिनेटच्या सभामध्ये जरी मंत्र्यामध्ये मतभेद असले तरी कॅबिनेटचा निर्णय सर्व मंत्रिमंडळांना एकत्र बांधतो. म्हणजे जेव्हा कॅबिनेट निर्णय घेतं तेव्हा तो सर्व मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. मग अशा वेळेला जर एखादा कॅबिनेट मिनिस्टर असेल, त्याला तो निर्णय पटला नसेल, त्याला सामूहिकरित्या त्याचं क्रिटिसिझम किंवा त्याची निंदा करता येणार नाही, त्याला घेतलेल्या निर्णयाला सपोर्ट करावा लागेल. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ती तयारी नव्हती, कारण की त्यांचा फर्म बिलीफ होता की हिंदू कोड बिल त्या ठिकाणी पास होणं आवश्यक आहे. मग अशा वेळेला त्यांनी काय प्रेफर केलं, तर त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा देणं प्रेफर केलं. म्हणून हे लक्षात घ्या, तर कॅबिनेटच्या सभांमध्ये जरी मंत्र्यांमध्ये मतभेद असले तरी कॅबिनेटचा निर्णय हा सर्व मंत्रिमंडळांना एकत्र बांधतो. याचाच अर्थ आहे, जर मंत्रिमंडळाच्या निर्णयाशी जर एखादा मंत्री सहमत नसेल तर त्याला एक तर शांत बसावे लागेल, त्याला सपोर्ट करावा लागेल, आणि त्याला सपोर्ट नसेल करायचं तर त्याला राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर एक तिसरं एक तत्व त्या ठिकाणी बघितलं जातं, न्यायिक जबाबदारीचा अभाव. आता खरं तर न्यायिक जबाबदारीचा अभाव हे संसदीय लोकशाहीमधलं एक प्रिन्सिपल आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. न्यायिक जबाबदारीचा अभाव हे आपण जेव्हा ब्रिटिश पार्लमेंट जो आहे किंवा ब्रिटिश सिस्टम जी आहे त्याच्याशी आपण कम्पेअर केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. तर ब्रिटनमध्ये काय आहे, तर तिथे जेव्हा तिथला राष्ट्रपती म्हणजे कोण, तर तिथला राष्ट्रपती म्हणजे जे काही राजा असेल किंवा राणी असेल, तर सध्या तिथे राणी या ठिकाणी त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत. ठीक आहे, मग जर मंत्रिमंडळाने एखादा निर्णय घेतला आणि तो त्या राणीकडे पाठवला तर त्यावेळेला ब्रिटनमध्ये एक त्या ठिकाणी असा प्रेसिडेंस आहे, असा संकेत आहे, नियम आहे असं म्हणेल मी, किंवा त्या ठिकाणी त्या निर्णयाच्या जो काही निर्णय पाठवलेला आहे त्याच्यावरती फक्त राणीची सही नसते तर राणीच्याच बाजूला त्या ठिकाणी काउंटर साईन जी आहे तो मंत्री करतो. म्हणजे त्या मंत्रीनी काउंटर सिग्नेचर त्या ठिकाणी केलेले असते. आणि त्याचं एक तत्व आहे, ब्रिटनमध्ये असं समजलं जातं की राजा कधीच चूक करू शकत नाही, किंग कॅनॉट डू द रॉंग. राजा चूक करू शकत नाही, मग जर एखाद्या निर्णयामध्ये चूक झाली असेल तर ती राजाची नाही तर कोणाची, तर ती चूक त्या संबंधित मंत्र्यांची आहे. म्हणून त्या ठिकाणी न्यायिक जबाबदारी ही कुठे आहे, ब्रिटनमध्ये न्यायिक जबाबदारी आहे. म्हणजे जो घेतलेला निर्णय आहे त्याची पूर्णपणे जबाबदारी कोणाची आहे, मंत्र्याची आहे. त्या ठिकाणी जरीही तिथल्या राणीची सही असली, क्वीनची सही असली, तरीही त्या निर्णयाच्या बाबतीत क्वीन जबाबदार नसते. तर त्या ठिकाणी कोण जबाबदार असतं, तर त्या ठिकाणी संबंधित मंत्री हा त्या ठिकाणी जबाबदार असतो, म्हणूनच त्याला काउंटर सिग्नेचर करावी लागते. पण भारतीय संसदीय प्रणालीमध्ये हे तत्व आपण ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. जे काही निर्णय आहेत राष्ट्रपतींच्याच नावे घेतले जातात, राष्ट्रपतींची त्या ठिकाणी सिग्नेचर असते, किंवा त्यासाठी राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीस ते अधिकार देऊ शकतात. म्हणजे राष्ट्रपतींच्या वतीनं राष्ट्रपतींचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमधले सेक्रेटरी कधी सिग्नेचर करू शकतात, ते राष्ट्रपतींच्या वतीने सिग्नेचर करतील. पण त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल मंत्र्याची, वैयक्तिक मंत्र्याची सिग्नेचर कुठेही तुम्हाला दिसत नाही. बऱ्याचदा तुम्ही गव्हर्नमेंटचे GR पाहिले असाल तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी सचिवांची सही असते. त्या ठिकाणी सचिव कुणाच्या वतीने सही करतात, तर राष्ट्रपतींच्या वतीने ते सचिव सही करत असतात. पण त्या ठिकाणी कुठेही मंत्र्याची सही नसते. का? कारण की आपल्याकडे न्यायिक जबाबदारीचा अभाव आहे. पण मित्रांनो एक लक्षात घ्या, याचा अर्थ असं नाही की घेतलेल्या निर्णयासाठी मंत्र्याला जबाबदार धरता येत नाही. फक्त या ठिकाणी एक प्रिन्सिपल म्हणून तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा, जो काही घेतला गेलेला निर्णय आहे त्यासाठी कधीही आपण त्या रिस्पेक्टिव्ह जो मिनिस्टर आहे त्या मिनिस्टरला विरोध केला जाऊ शकतो किंवा त्याला जबाबदार धरलं जाऊ शकतं. आणि संसदीय प्रणालीमध्ये जबाबदार धरण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा लोकसभेचं सत्र चालू असेल
किंवा राज्यसभेचं सत्र चालू असेल तर त्या मंत्र्याच्या विरोधात जे आहे एखादा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी त्या मंत्र्याला जबाबदार धरलं जाऊ शकतं. तर न्यायिक जबाबदारीचा मात्र या ठिकाणी अभाव आहे, लक्षात घ्या. त्याच्या विरोधात तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येणार नाही आणि न्यायिक जबाबदारी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करता येणार नाही. न्यायिक हा शब्द लक्षात ठेवा, पण याचा अर्थ असा नाही की जबाबदारी कुठलीच नाही. तर या ठिकाणी आपण तीन जबाबदारीच्या तत्वांचा अभ्यास केला. एक आहे वैयक्तिक जबाबदारी. वैयक्तिक जबाबदारी कुठे आहे तर राष्ट्रपतींकडे आहे. सामूहिक जबाबदारी कुठे आहे तर सामूहिक जबाबदारी ही लोकसभेस आहे. आणि न्यायिक जबाबदारीचा मात्र त्या ठिकाणी अभाव सापडतो. नंतर एक काही शब्द जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या बाबतीत तुम्हाला ऐकायला भेटतील. एक किचन कॅबिनेट हा एक शब्द तुम्हाला कधी कधी ऐकायला मिळेल. आता किचन कॅबिनेट म्हणजे एक लक्षात घ्या, एक साधारणतः निर्णय प्रक्रियेसाठी ठीक आहे जेवढे जास्त लोक असतील तर निर्णय घ्यायला वेळ लागतो असं आपण म्हणू शकतो. मग समजा कॅबिनेट मध्ये 20 ते 25 मंत्री आहेत. पंतप्रधानांना काही निर्णय घ्यायचे आहेत तर सर्वचे सर्व कॅबिनेट मिनिस्टरची त्यासोबत चर्चा होईलच अशी काही शाश्वती देता येत नाही. आणि आपण असे काही पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळेला पंतप्रधान त्यांच्या ज्या 20-25 कॅबिनेट पैकी 3 ते 4 मंत्र्यांवरती जास्त काय म्हणता येईल त्यांना की 3 ते 4 मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतात. ठीक आहे, तर हा एक अनौपचारिक आणि घटनाबाह्य गट लक्षात घ्या. कारण की किचन कॅबिनेटचं असं कुठंही मेन्शन जे आहे हे संविधानामध्ये केलेलं नाहीये, म्हणून त्याला अनौपचारिक इनफॉर्मल व घटनाबाह्य म्हणजेच काय म्हणता येईल इथं एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल. ठीक आहे, या संविधानामध्ये ही गोष्ट नाहीये पण घटनेच्या बाहेर एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल असं एक गट आहे ज्यामध्ये पंतप्रधान व त्यांचे 2 ते 4 महत्वाचे विश्वासू सहकारी यांचा समावेश होतो. त्यामध्ये कॅबिनेट मंत्र्याबरोबर बाहेरील व्यक्ती सुद्धा असू शकतात. लक्षात घ्या, या ठिकाणी पंतप्रधानाचा एखादा विश्वासू तो मंत्रीही असू शकतो किंवा कॅबिनेटचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी स्थान असू शकतं. कारण की हा जो शब्द आहे हा अनौपचारिक आहे, याची डेफिनेशन कुठेही स्पष्ट लिहिलेली नाहीये. म्हणून या अनौपचारिक घटनाबाह्य गटामध्ये पंतप्रधानांसोबत त्यांचे 2-4 महत्वाचे विश्वासू सहकारी असतील. त्या विश्वासू सहकार्यांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असेल. त्याच पद्धतीने कॅबिनेटच्या बाहेरील व्यक्तीचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश असू शकतो. त्यालाच जर सांगायचं झालं तर सर्कल विदिन द सर्कल असंही म्हणू शकतं की एक सर्कल म्हणजे हे कॅबिनेट आहे, एका त्या सर्कलच्या आतमध्ये एक छोटस सर्कल आहे त्याला आपण किचन कॅबिनेट म्हणू शकतो किंवा इनर कॅबिनेट हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेळेला ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरती बरंच अवलंबून असत. मग सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर जे महत्वाचे जे सदस्य होते त्यांच्याशी चर्चा करत असत. त्यांना त्यावेळेला आपण म्हणू शकत होतो की इनर कॅबिनेटचा भाग आहे. ठीक आहे, जर आताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पंतप्रधान मोदी आणि जे जवळचे काही सदस्य असतील, जवळच्या सदस्यांमध्ये अमित शहा येतील, डिफेन्स मिनिस्टर येतील, तर यांच्याशी चर्चा करून काही निर्णय घेत असतील, म्हणून त्यांना त्यावेळेला त्याचं किचन कॅबिनेट मानता येऊ शकतं. त्यानंतर एक उपपंतप्रधान पदाविषयी एक माहिती लक्षात घेऊयात. घटनेत या पदाची तरतूद नाही, केवळ राजकीय कारणावरून त्यांची नेमणूक करण्यात येते. ही एक वर्णनात्मक संज्ञा असून त्या आधारे त्यांना पंतप्रधानाचे अधिकार प्राप्त होत नाहीत. लक्षात घ्या, उपपंतप्रधान पद असं घटनेमध्ये कुठंही नमूद केलेलं नाही. पण काही वेळेला कॅबिनेट मधला इतर जो मंत्री असतो तो पंतप्रधानांच्या एवढाच महत्वाचा असतो. मग त्यावेळेला पंतप्रधान त्याची उपपंतप्रधान म्हणून नेमणूक करतात. पण उपपंतप्रधान आहेत म्हणून पंतप्रधानांचे अधिकार त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर नेहरूजींच्या मंत्रिमंडळामध्ये सरदार पटेल, अटलजींच्या मंत्रिमंडळामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचं उपपंतप्रधानपदी त्या ठिकाणी नेमणूक केलेली होती. पण लक्षात घ्या, ही नेमणूक ही राजकीय कारणावरून केली गेलेली असते. तर भारताचे काही पंतप्रधान आपण त्या ठिकाणी आता बघून घ्या. तुर्तास त्याच्या अगोदर मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची राहून गेली की एक आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर अँड हिज काउन्सिल. पंतप्रधान आणि राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जेव्हा शपथ घेतात ती एकच शपथ असते. ठीक आहे, ती शपथ त्या पदाच्या बाबतीत असते. ठीक आहे, राष्ट्रपती ही शपथ घेतात की संविधानाची सुरक्षा करणं ही राष्ट्रपतींची शपथ आहे. त्याच पद्धतीने उपराष्ट्रपतीचीही शपथ आहे. पण पंतप्रधान आणि उप जे मंत्रिमंडळ आहे ते जेव्हा शपथ घेतात तेव्हा त्यांना 2 शपथ घ्याव्या लागतात. एक असते पदाची शपथ आणि दुसरी असते गोपनीयतेची शपथ. म्हणून पंतप्रधान आणि मंत्रिमंडळांच्या शपथेला म्हटलं जातं पद आणि गोपनीयतेची शपथ. म्हणजे त्या 2 शपथी आहेत. पण लक्षात घ्या,
पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ, तसंच या ठिकाणी चीफ मिनिस्टर अँड हिज काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जेव्हा शपथ घेईल त्यांना सुद्धा पद आणि गोपनीयतेची शपथ घ्यावी लागेल. पण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांना मात्र गोपनीयतेची वेगळी शपथ घेण्याची आवश्यकता नसते, त्यांना फक्त पदांची शपथ घ्यावी लागते. तर आपण थोडक्यात भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान यांची या ठिकाणी एक लिस्ट आहे आणि त्यांचा कालखंड या ठिकाणी दाखवलेला आहे, तर तो थोडक्यात बघून घेऊ. तर भारताचे पहिले, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजे जवाहरलाल नेहरू आणि त्यांचा कालखंड होता 1947 ते 1964. पदावरती असताना त्यांची अकस्मात निधन झालं आणि त्यानंतर गुरजालीलाल नंदा हे काही काळासाठी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून होते. मग त्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने त्यांचा लीडर म्हणून लालबहादूर शास्त्री यांची नेमणूक केली आणि त्यानंतरचा कालखंड हा लालबहादूर शास्त्रींचा आहे 1964 ते 1966. 1966 ला त्यांचंही अकस्मात निधन झालं. त्यानंतर मग परत एकदा गुलझारीलाल नंदा यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नेमणूक केली गेली. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं होतं की राष्ट्रपतींना काही स्वेच्छाधिकार आहेत. त्या स्वेच्छाधिकार म्हणजे की जर एखाद्या पंतप्रधानाची पदावर असताना जर त्यांचं निधन होत असेल तर काळजीवाहू पंतप्रधान एक इंटरिम प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी अपॉइंट करणं आवश्यक असतं. त्यावेळेला तो कुणाला करायचं ही सर्वस्वी त्या ठिकाणी स्वेच्छाधिकार कोणाचा आहे, तर राष्ट्रपतींचा त्या ठिकाणी तो स्वेच्छाधिकार आहे. मग राष्ट्रपती एका व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक करतील. पण जेव्हा लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी जी सत्तेत आहे, त्या सत्तेत असणाऱ्या पॉलिटिकल पार्टीने त्यांचा जो नेता आहे तो निवडला, तेव्हा मात्र राष्ट्रपतींना त्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक करणं आवश्यक असतं किंवा करावीच लागते. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे ती इंटरिम अरेंजमेंट असते. जेव्हा नवीन पंतप्रधानाची किंवा लीडरची, नेत्याची निवड केली जाते, तेव्हा मात्र त्या नेत्याला त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून अपॉइंट करावंच लागतं. म्हणजेच त्यानंतर लालबहादूर शास्त्रींच्या नंतर काही काळासाठी इंटरिम प्राईम मिनिस्टर म्हणून गुलझारीलाल नंदा होते. दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधी यांची निवड केली आणि इंदिरा गांधींना म्हणून पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली गेली. इंदिरा गांधींच्या 1977 पर्यंतचा पहिला कालावधी होता, 66 ते 77 या कालावधी पर्यंत त्या भारताच्या पंतप्रधान होत्या, त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यानंतर काही, त्यानंतर 1977 ते 1979 या कालखंडामध्ये मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान होते. मोरारजी देसाई आणि इतर पॉलिटिकल पार्टींचं, म्हणजे त्यांच्या पॉलिटिकल पार्टीचं जनता पार्टी होती, जनता पार्टी आणि इतर पॉलिटिकल पार्टींचं त्या ठिकाणी कोअलिशन गव्हर्नमेंट होतं, आघाडीचं सरकार होतं. त्यानंतर चरण सिंग यांचं सरकार होतं 1979 ते 1980, या छोट्या कालावधीसाठी चरण सिंग यांचं सरकार होतं. आणि त्यानंतर परत एकदा इंदिरा गांधी मोठ्या बहुमताने निवडून आल्या आणि परत एकदा पंतप्रधान झाल्या. यावेळेला इंदिरा गांधींचा कालखंड होता 1980 ते 1984. लक्षात घ्या, पहिला जो कालखंड होता इंदिरा गांधीचा, त्याच्या शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये नॅशनल इमर्जन्सी म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. त्याच्याच विरोधामुळं किंवा त्याच्यामुळं नंतर इंदिरा गांधींना सत्ता गमावी लागली आणि नंतर जनता पक्षाचं सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलेलं होतं. तर जनता पक्षाचं सरकार हे पहिलं नॉन काँग्रेस सरकार जरी म्हटलं तरीही बरेचसे जे लीडर्स आहेत ते खरे तर काँग्रेसचेच लीडर त्या ठिकाणी होते. मग इंदिरा गांधींचं जे दुसरं टर्म होतं 1980 ते 1984, इंदिरा गांधींचं 1984 ला अकस्मात निधन झालं. यानंतर काळजीवाहू पंतप्रधान नेमणूक करण्याच्या ऐवजी राष्ट्रपतींनी स्वविकाधार वापरला आणि राजीव गांधींना त्या ठिकाणी नेमणूक केलं. का? कारण की राजीव गांधी हे त्यांचे सक्सेसर म्हणून तेव्हापर्यंत डेव्हलप झालेले होते आणि राजीव गांधींचीच निवड त्या ठिकाणी, मग काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टी जी आहे त्या काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टीने राजीव गांधी यांची निवड केली आणि ते पंतप्रधान म्हणून मग नंतर कंटिन्यू राहिले. राजीव गांधींचा कार्यकाळ होता 1889. 1889 च्या नंतर त्या ठिकाणी विश्वप्रसाद सिंग, व्हीपी सिंग यांचं सरकार आलं 1989 ते 1990 आणि त्यानंतर चंद्रशेखर यांचं सरकार होतं 1990 ते 1991. लक्षात घ्या, 1984 ते 1990 हा एक कालखंड होता. तोपर्यंत आपल्याकडे बहुमतातली सरकार जास्त काळासाठी होती. हा मोरारजी देसाई आणि चरण सिंग यांचा कालखंड वगळता स्वातंत्र्यापासून 1989 पर्यंत आपल्याकडे बहुमतातली सरकार होती. त्यानंतर मात्र आपल्याला जो ट्रेंड आहे हा आघाडी सरकारांचा दिसेल, त्यामध्ये विश्वप्रताप सिंग आहेत, चंद्रशेखर आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की राजीव गांधींची सुद्धा हत्या झाली होती, ठीक आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, राजीव गांधींची जेव्हा हत्या झालेली होती तेव्हा ते पंतप्रधान नव्हते. राजीव गांधींची हत्या झाली त्यावेळेला विश्वप्रताप सिंग हे त्या ठिकाणी पंतप्रधान होते. त्यानंतर विश्वप्रताप सिंग, त्यांच्यानंतर चंद्रशेखर, ठीक आहे. चंद्रशेखर यांच्या नंतर
पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार होतं 1991 ते 1996 या कालखंडामध्ये पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार होतं आणि तो कालखंड भारतामध्ये खासगीकरण उदारीकरण ठीक आहे आणि ज्याला म्हणता येईल एलपीजी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन यासाठी तो कालखंड ओळखला जातो. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं सुरुवातीला 13 दिवसांचं काही सरकार होतं 16 मे ते 1 जून ठीक आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं काही कालखंडासाठी होतं का कारण की अटल बिहारी वाजपेयींना तेव्हा लोकसभेमध्ये कॉन्फिडन्स जो आहे लोकसभेमध्ये बहुमत त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकलं नाही म्हणून त्यांनी 13 दिवसानंतर त्या ठिकाणी राजीनामा दिला आणि त्यांचं सरकार कोसळलं. त्यानंतर जे राष्ट्रपती होते त्या राष्ट्रपतींनी एस डी देवेगौडा यांची त्या ठिकाणी नेमणूक केली एस डी देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल त्यांचा कालखंड 1996 ते 1997 इंद्रकुमार गुजराल यांचा कालखंड 1997 ते 1998 हे खरंच अल्पावधीचे सरकार ठरले. त्यानंतर परत एकदा इलेक्शन घडलं आणि त्या इलेक्शनच्या नंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार परत एकदा म्हणलं. लक्षात घ्या अटल बिहारी वाजपेयी हे 3 वेळेला पंतप्रधानपदी त्या ठिकाणी नेमणूक झालेली होती. सुरुवातीची जी नेमणूक होती ही खूपच कमी कालखंडासाठी होती का कारण की तेव्हा त्यांना बहुमत सिद्ध करू शकले नाहीत हा अंदाज आलेला होता त्यांना की बहुमत शक्य नाही म्हणून मग त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान निवडून आले तेव्हा त्यांचं सरकार साधारणतः 13 ते 14 महिन्याच्या कालखंडासाठी होतं. त्या वेळेमध्ये त्यांच्या ते सुद्धा एक आघाडी सरकार होतं आणि एआयडीएमके जयललिता यांच्या पक्षांनी त्यांना दिलेला जो सपोर्ट आहे तो काढून टाकला म्हणून ते सरकार अल्पमतात आलं आणि त्यानंतर वोट ऑफ नो कॉन्फिडन्स जो आहे नो कॉन्फिडन्स मोशन जी आहे त्या ठिकाणी ती इंट्रोड्यूस केली गेली आणि फक्त एका मताने अटल बिहारी वाजपेयींचं त्या ठिकाणी ते सरकार एकच मताने त्या ठिकाणी पडलं आणि परत एकदा मग निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळलं आणि अटल बिहारी वाजपेयी परत एकदा पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाले. त्यानंतर जे पंतप्रधान आहेत मनमोहन सिंग 2004 ते 2014 हा जो कालखंड आहे तो मनमोहन सिंग यांचा कालखंड आहे. सलग 2 वेळेला त्यानंतर ते पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी होते आणि 2014 पासून आता परत एकदा नरेंद्र मोदी यांचं त्या ठिकाणी सरकार आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची दुसरी टर्म सुरू आहे आणि लक्षात घ्या 2019 चा उल्लेख मला त्या ठिकाणी एक वेगळे पण सांगण्यासाठी करावा लागेल. मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं 1889 पर्यंत भारतामध्ये बहुमताची सरकारे होती. 1889 पर्यंत बहुमताचे सरकार होती मधला अपवाद बाजूला सोडता पण त्यानंतर आपल्याला आघाडी सरकारे दिसतील व्हीपी सिंग पासून म्हणजे 1989 पासून आपल्याला आघाडी सरकारे दिसतील. पण हा आघाडी सरकारांचा ट्रेंड जो आहे तो थोडासा आता बदलताना दिसतो आहे का कारण की 2019च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच एका पॉलिटिकल पक्षा एका पक्षालाच त्या ठिकाणी बहुमत प्राप्त झालं. भारतीय जनता पार्टीला 284 जागा मिळाल्या ज्या की 273 जागेपेक्षा जास्त आहे. 273 हा आकडा लक्षात ठेवा हा आकडा बहुमताचा आहे म्हणजे एका सिंगल पार्टीलाच त्या ठिकाणी बहुमत प्राप्त झालं हे 1984 म्हणता येईल कारण की त्यावेळेस इलेक्शनची तारीख जी होती 1984 आहे. तर 1984च्या नंतर 2019 साली एका पक्षाला बहुमत प्राप्त झालं पण जरी बहुमत प्राप्त झालेलं असलं तरी सरकार हे आघाडी सरकारच आहे हे लक्षात घ्या. आता आपण काही प्रश्न पाहूयात. आपण भारताचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा आपण अभ्यास केलेला आहे तर त्या ठिकाणी आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी प्रश्न तुम्हाला दिले तुम्हाला एक 30 ते 40 सेकंद देतो तुम्ही हा प्रश्न सोडवा तुमचं उत्तर तुमच्या मनात ठेवा त्यानंतर मी याचा डिस्कस करतो. तर एक साधारणतः आपण एक 30 ते 40 सेकंदामध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. सर चालू आहे नेट सर. हा नेट चालू आहे सर. मी यासाठी थांबलेलो आहे की विद्यार्थ्यांना जो प्रश्न आहे ना तो सोडवायला एक 5 ते 1 थोडा 30 सेकंदाचा वेळ असा. ठीक आहे. तर अपेक्षा करतो की तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट सोडवलेलं असेल. ठीक आहे. तर परत एकदा हा प्रश्न आपण बघूयात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
पहिलं विधान आहे मंत्री आपले पद पंतप्रधानांची मर्जी असेपर्यंत धारण करतील. हे बरोबर आहे का चूक आहे? तर हे जे स्टेटमेंट आहे हे चूक आहे. का चूक आहे? कारण की मंत्री आपले पद राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत धारण करतील तर ते वाक्य बरोबर आहे. या ठिकाणी बदल काय केलेला आहे? राष्ट्रपतीच्या ऐवजी पंतप्रधान हा शब्द लिहिला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कायदा काय सांगतो आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कायद्यानुसार डे ज्युरे काय आहे? या ठिकाणी मंत्री आपले पद राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत धारण करतात जरीही वास्तवात ती मर्जी पंतप्रधानांची असली. तरीही पहिलं जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चूक होतं. कारण की त्या ठिकाणी योग्य काय आहे? तर योग्य हे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत धारण करतील हे योग्य आहे. दुसरं स्टेटमेंट, मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही. 91 घटना दुरुस्ती आणि हे स्टेटमेंट बरोबर आहे. पण याच ठिकाणी जर मी असं म्हटलो मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्या राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही किंवा संसदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही असं जर म्हटलो तर हे स्टेटमेंट त्या ठिकाणी चुकीचं ठरतं. कारण की उत्तर योग्य स्टेटमेंट आहे लोकसभा. त्या ठिकाणी तिसरं जे स्टेटमेंट आहे, मंत्रिमंडळाची नेमणूक राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यावरून करतात, हे तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर बरोबर जे आहे ते दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे उत्तर असायला पाहिजे बी. ठीक आहे. तर आणखीन एक प्रश्न त्या ठिकाणी आहे. तर तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 सेकंद देतो. 20 सेकंदामध्ये तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनामध्ये ठरवा आणि नंतर आपण डिस्कस करू. अपेक्षा करतो की तुमचं उत्तर तयार झालेलं असेल. तर यापैकी कोणत्या घटनेमुळे मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त होते? पहिलं पंतप्रधानांचा मृत्यू, दुसरं आहे पंतप्रधानांचा राजीनामा. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे? ए आणि बी दोन्ही बरोबर आहे, डी अंत आहे, वरील पैकी काही नाही. तर लक्षात घ्या, जेव्हा पंतप्रधानांचा मृत्यू किंवा पंतप्रधान राजीनामा देतात तेव्हा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी ते मंत्रिमंडळ बरखास्त होते. म्हणून याचं उत्तर ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, म्हणून सी हे या ठिकाणी आणि उत्तर असलं पाहिजे. तर एक काही प्रश्न आपण पाहिले. यानंतर युनियन एक्झिक्युटिव्ह, केंद्रीय कार्यकारी मंडळाचा शेवटचा घटक, केंद्रीय कार्यकारी मंडळाचा शेवटचा घटक म्हणजे अटर्नी जनरल ऑफ इंडिया, महान्यायवादी यांच्याविषयी आपण चर्चा करूया. भारताचे महान्यायवादी अटर्नी जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. आता युनियन एक्झिक्युटिव्ह, तुम्हाला मी सुरुवातीच्या लेक्चर मध्ये सांगितलेलं होतं की भारतीय कार्यकारी मंडळ जे आहे, केंद्रीय कार्यकारी मंडळ, तर केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य कोण? पहिला सदस्य म्हणजे राष्ट्रपती, नंतर उपराष्ट्रपती, पंतप्रधान, पंतप्रधानांचं मंत्रिमंडळ आणि पाचवा सदस्य म्हणजे भारताचे महान्यायवादी अटर्नी जनरल ऑफ इंडिया. तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये भारताच्या महान्यायवादींचा समावेश होतो. घटनेमध्ये कलम 76 मध्ये भारताच्या न्यायवादी या पदाची त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी किंवा हायएस्ट लॉ ऑफिसर म्हणून कार्यभार पाडतात. आता त्यांची नेमणूक कोण करतात? तर त्यांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती कधी करतील? राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्यावरून करतील? तर राष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यावरती महान्यायवादी यांची नेमणूक करतील. तर त्यासाठी काही अर्हता सुद्धा सांगितलेली आहे. तर अर्हता अशी आहे, इलिजिबिलिटी अशी आहे, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यास अर्हता प्राप्त असलेल्या व्यक्तीची नेमणूक महान्यायवादी म्हणून केली जाऊ शकते. मग सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी पात्रता काय असणं आवश्यक आहे? तर तो किंवा ती व्यक्ती भारताची नागरिक असायला पाहिजे. त्याने किंवा तिने एकतर कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून किंवा वकील म्हणून 10 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजेत. ह्या क्रायटेरिया पूर्ण केल्याच्या नंतर किंवा ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या नजरेत ही एक नामवंत कायदेतज्ञ असावा. इट शुड बी काय म्हणू आपण, इमिनंट ज्युरिस्ट असला तरी सुद्धा त्या व्यक्तीची सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी महान्यायवादी म्हणून नेमणूक करू शकतात. हे झालं आपण नेमणूक आणि अर्हता. त्यानंतर त्यांचा पदाचा कालावधी, महान्यायवादी
प्रतिपदाचा कालावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही. लक्षात घ्या, फक्त त्या पदाची तरतूद आहे, त्यांचा कालावधी असा निश्चित करण्यात आलेला नाही. तसेच त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत व आधार याचीही तरतूद घटनेत नाही. यावरून आपण असं म्हणू शकतो की ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतात, म्हणजेच राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात. तसेच असा एक संकेत पाळला जातो की मंत्रिमंडळाने जर राजीनामा दिला किंवा मंत्रिमंडळ बदलले तर महान्यायवादी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देतात, कारण त्यांची नेमणूक मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच झालेली असते. म्हणजेच काय, मंत्रिमंडळाचा राजीनामा जर मिळाला, जर मंत्रिमंडळाने राजीनामा दिला असेल तर त्या ठिकाणी महान्यायवादी जे आहेत, अटॉर्नी जनरल आहेत, ते सुद्धा स्वतःच्या पदाचा राजीनामा देतात, असा एक संकेत आहे. त्यांचे कर्तव्य आणि कार्यकाळ थोडक्यात बघून घ्या. ते सरकारचे सर्वोच्च कायदे अधिकारी असतात, तर हायेस्ट लॉ ऑफिसर म्हणून आहेत. तर काय आहे मग त्यांचं कार्य, राष्ट्रपतीकडून त्यांना वेळोवेळी संदर्भित केल्या जातील अशा विधिविषयक बाबीवर, जे काही लीगल मॅटर आहेत त्याच्यावरती भारत सरकारला सल्ला देणे, ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कायदेशीर बाबींवरती जो काही सल्ला द्यायचा आहे त्या सल्ला कोण मागतील, राष्ट्रपती मागतील. राष्ट्रपतीकडून त्यांना जेव्हा संदर्भ केला जाईल तेव्हा त्यांना भारत सरकारला सल्ला द्यावा लागेल आणि तो सल्ला राष्ट्रपतीकडे देतील, मग राष्ट्रपतीकडनं तो सल्ला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाकडे जाईल, ठीक आहे. त्यानंतर भारत सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा मांडायची असेल, ज्या दाव्यामध्ये भारत सरकार संबंधित आहे त्यामध्ये भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर राहणे हे सुद्धा महत्वाचं कार्य त्या ठिकाणी अटॉर्नी जनरल पार पाडतात. त्यानंतर घटनेच्या 143 अंतर्गत, घटनेचं कलम 143 आपण बघितलेलं आहे की राष्ट्रपती काय करतात, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रेसिडेन्शियल रेफरन्स करतात. म्हणजेच काय, एखाद्या कायदा किंवा तथ्याच्या आधारावरती, ठीक आहे, त्याच्यावरती मत मागून घेणं, कोणाचं सुप्रीम कोर्टचं मत त्या ठिकाणी मागून घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. अशा वेळेला भारत सरकारचं प्रतिनिधित्व जे आहे ते कोण करतील, तर अटॉर्नी जनरल करतील. त्यानंतर भारतातील उच्च न्यायालयात कोणत्याही दाव्यात भारत सरकार संबंधित असेल तर भारत सरकारच्या वतीने हजर राहणं. तुम्हाला लक्षात येत असेल ही इज हायेस्ट लॉ ऑफिसर, ठीक आहे, हायेस्ट मोठे वकील आहेत. मग हे सरकारचे वकील आहेत, थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारचे वकील असेल तर ज्या ज्या प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सरकार असेल, मग ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असेल की उच्च न्यायालयात असेल, त्या प्रकरणांमध्ये भारत सरकारची बाजू मांडण्याचं काम त्या ठिकाणी अटॉर्नी जनरल करतात, किंवा सरकारला सल्ला देणं कायदेशीर बाबतीवरती सरकारला सल्ला देण्याचं काम, किंवा जर भारताच्या राष्ट्रपतींनी एखादा मुद्दा सुप्रीम कोर्टमध्ये उपस्थित केलेला असेल, प्रेसिडेन्शियल रेफरन्स असेल, अशा वेळेला भारत सरकारचं प्रतिनिधित्व करण्याचं काम हे अटॉर्नी जनरल यांचं असतं. तर हे करत असताना भारताच्या युनियन एक्झिक्युटिव्हचे ते केंद्रीय कार्यकारी मंडळाचे ते सदस्य आहेत म्हणून त्यांना काही विशेष अधिकार सुद्धा प्राप्त होतात, ठीक आहे. आपल्या पदाचे कर्तव्य पार पाडताना महान्यायवादी यांना पुढील अधिकार प्राप्त होतो, त्यांना भारताच्या राज्यक्षेत्रातील, भारताचं जे काही क्षेत्र आहे त्यातील सर्व न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा सबॉर्डिनेट कोर्ट असो, त्या न्यायालयामध्ये सुनावणीचा ऐकून घेतल्या जाण्याचा त्यालाच म्हणलं जातं राईट ऑफ ऑडियन्सचा अधिकार आहे. त्या ठिकाणी ते आपली बाजू मांडू शकतील, त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं हे न्यायालयाला ऐकून घ्यावं लागेल हा अधिकार त्यांना त्या ठिकाणी आहे. त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये किंवा त्यांच्या संयुक्त बैठकीमध्ये ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांना तिथे मतदानाचा अधिकार नाही. हे लक्षात ठेवा या ठिकाणी. जेव्हा आपण पार्लमेंट पाहू, या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला की पार्लमेंटमध्ये वेगवेगळ्या कमिटीज असतात, संसदेच्या वेगवेगळ्या समित्या असतात, लोकसभेची समिती असते, राज्यसभेची समिती असते, किंवा काही वेळेला संयुक्त समिती सुद्धा असतात. त्या समितीचा सदस्य बनण्याचा अधिकार हा महान्यायवादींना असतो. अटॉर्नी जनरल त्या समितीचा सदस्य बनू शकतात, त्या समितीचा सदस्य बनल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी त्यांचं मत मांडू शकतील, त्यांना त्या ठिकाणी कामकाजामध्ये सहभागी होता येईल. पण या ठिकाणी लक्षात घ्या, त्यांना मतदानाचा त्या ठिकाणी अधिकार असणार नाही. का? कारण की ते लोकसभा किंवा राज्यसभा याचे सदस्य नाहीत. त्याच पद्धतीने फक्त बैठकी समितीमध्येच नाही तर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये सुद्धा त्यांना त्या ठिकाणी भाग घेण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. म्हणजे सभागृह असो किंवा सभागृहाच्या समिती असो, या दोन्ही ठिकाणी ते स्वतः बोलू शकतात, त्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, त्यांचं मत मांडू शकतात, पण दोन्ही ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार नाही. त्याच पद्धतीने त्यांना जेव्हा संसदेमध्ये किंवा संसदीय समित्यांमध्ये करत असतात तेव्हा संसद सदस्याप्रमाणे त्यांना विशेष अधिकार संरक्षण प्राप्त होतं. हे कोणते विशेष अधिकार आणि संरक्षण आहे ते आपण पार्लमेंटच्या पुढे पाहू, संसद पाहू, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. आता लक्षात ठेवा की इतर सदस्यांप्रमाणे त्यांना विशेष अधिकार व संरक्षण प्राप्त असते. मात्र महान्यायवादी, हायलाईट करा ही गोष्ट,
त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी तुम्हाला करतो. महान्यायवादी हे केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नसतात. कायदेशीर बाबीमध्ये कॅबिनेटला सल्ला देण्याचं काम ते करतात, पण केंद्रीय कॅबिनेटचे ते सदस्य नसतात. कॅबिनेटमध्ये सरकारी स्तरावर कायदेविषयक बाबींसाठी स्वतंत्र कायदा मंत्री असतो. कॅबिनेटमध्ये कायदा मंत्री सुद्धा असतो. आता लक्षात, म्हणून महान्यायवादी यांना केंद्रीय कॅबिनेटचे सदस्य नाही. महान्यायवादी हे युनियन एक्झिक्युटिव्ह म्हणजे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य असतात. केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आहेत, पण केंद्रीय कॅबिनेटचे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाचे त्या ठिकाणी ते सदस्य नसतात. म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी त्यांना बोलवलं जात नाही. युजुअली बोलवलं जात नाही, विशेष करून जर त्यांना बोलवलं गेलं तर ते त्या ठिकाणी प्रेझेंट राहू शकतात. लक्षात घ्या, कॅबिनेट स्तरावरती कायदेविषयक बाबींसाठी स्वतंत्र कायदा मंत्री असतो. त्याचबरोबर त्या पदातल्या काही मर्यादा सुद्धा आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. ते भारत सरकार विरुद्ध कोणताही सल्ला देऊ शकत नाहीत. का? कारण की ते जर सरकारचे वकील असतील तर सरकार विरुद्ध कोणताही सल्ला देऊ शकणार नाही. त्याच पद्धतीने ज्या दाव्यामध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने हजर होण्यास सांगितले आहे त्या दाव्यावरती ते कोणतीही जाहीर टिप्पणी करू शकत नाही. का? कारण की ते मॅटर सबज्युडिस असेल, आणि ते सबज्युडिस असण्या करणारे म्हणजे न्यायप्रविष्ट असण्या करणारे त्यावरती, आणि ते भारत सरकारची बाजू मांडत आहेत, त्या कारणाने त्यांना जाहीर टिप्पणी असे त्या विषयावरती करता येणार नाही. सोबतच त्यांनी भारत सरकारच्या संमतीविना फौजदारी गुन्ह्याचा दोषारोप असलेल्या व्यक्तीचा बचाव करू नये. लक्षात घ्या, भारताचे ते काय आहेत, भारत सरकारचे हायएस्ट लॉ ऑफिसर आहेत. ठीक आहे, हायएस्ट लॉ ऑफिसर असण्या कारणाने एकदा परत एकदा शेवटची लाईन वाचूया, जेणेकरून तुम्हाला हा तिसरा मुद्दा मी तुम्हाला समजून सांगू शकतो. काय आहे शेवटच्या लाईन मध्ये, महान्यायवादी हे भारत सरकारचे पूर्णकालीन वकील नाहीत. ते पूर्ण वेळ वकील आहेत का? नाही. ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत. ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का? नाहीत. तसेच त्यांना खासगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले नाही. म्हणजेच काय, ते स्वतःचा वकिली व्यवसाय चालू ठेवतील. स्वतःचा वकिली व्यवसाय ते जर करत असतील तर अशा वेळेला एखाद्या व्यक्तीवरती जर फौजदारी गुन्हा असेल, ठीक आहे, तर फौजदारी गुन्हा झालेला असेल आणि त्याच्या वतीनं जर त्यांना न्यायालयामध्ये जर उपस्थित राहायचं असेल, लक्षात घ्या, क्रिमिनल ऍक्ट झालेला आहे, ठीक आहे, तिथं क्रिमिनल मॅटर आहे, आणि त्या क्रिमिनल मॅटरमध्ये एखाद्या व्यक्तीला जर बचाव करायचा असेल, त्यांना डिफेंड करायचा असेल, डिफेंड करण्यासाठी वकील म्हणून जर त्यांना त्या ठिकाणी हजर व्हायचं असेल, तर त्यांना अगोदर भारत सरकारची परवानगी घ्यावी लागेल. या ठिकाणी भारत सरकारची परवानगी म्हणजे त्यांना परवानगी कोण दिले? प्रेसिडेंट दे दिले. भारताच्या प्रेसिडेंटने जर अशी परवानगी दिली तरच त्यांना त्या ठिकाणी त्या व्यक्तीला डिफेंड करता येईल, त्या व्यक्तीचा बचाव करता येईल, अन्यथा नाही. त्याच पद्धतीने हा चौथा पॉईंट लक्षात घ्या, त्यांनी भारत सरकारच्या संमतीविना कोणत्याही कंपनी किंवा महामंडळाचे संचालक म्हणून नेमणूक स्वीकारू नये. एक संकेत आहे की जर कुठलाही कंपनी असेल किंवा महामंडळ असेल, ठीक आहे, त्याचा संचालक म्हणून जर त्या ठिकाणी त्यांना नेमणूक करायची असेल तर त्यांनी पूर्वसंमती घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी हा नियम घातलेला आहे. तर त्यांना काही भारत सरकारचे हायएस्ट लॉ ऑफिसर असण्या कारणानं काही मर्यादा आहेत. म्हणजेच काय, भारत सरकार विरुद्ध त्या कोणताही सल्ला देऊ शकत नाहीत. ज्या दाव्यामध्ये त्यांना भारत सरकारच्या वतीने हजर होण्यास सांगितलं आहे त्या दाव्यावर ते कोणतीही टिप्पणी करू शकत नाहीत. त्यांनी भारत सरकारच्या संमतीविना फौजदारी गुन्ह्याचा दोषारोप असलेल्या व्यक्तीचा बचाव करू नये. त्यांनी भारत सरकारच्या संमतीविना कोणत्याही कंपनी किंवा महामंडळाचा संचालक म्हणून नेमणूक स्वीकारू नये. आणि शेवटी जे सांगितलेले आहे, महान्यायवादी हे भारत सरकारचे पूर्णकालीन वकील नाही, ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत, तसेच त्यांना खासगी वकिली करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेली नाहीये. याच्यावर एक प्रश्न विचारतो तुम्हाला, जर राईट टू इन्फॉर्मेशन विषयी तुम्ही ऐकलेला आहे, माहितीचा कायदा, माहितीचा कायदा हा भारतातल्या सगळ्याच पब्लिक ऑफिसेस जे आहेत त्याच्यावरती त्यांना कंपल्सरी आहे, ठीक आहे, मग अटॉर्नी जनरल यांचं ऑफिस माहिती कायद्याच्या अंतर्गत येईल का? राईट टू इन्फॉर्मेशन या कायद्याच्या अंतर्गत अटॉर्नी जनरल यांचं ऑफिस येईल का? लक्षात घ्या, मी परत एकदा बॅकग्राऊंड करतो, अटॉर्नी जनरल हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत, ठीक आहे, ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत. दुसरा तुम्हाला फॅक्ट देतो आहे, ते सरकारी सेवक या गटात मोडत नाहीत, भारत सरकारचे ते पूर्णकालीन वकील नाहीत. मग अशा वेळेला राईट टू इन्फॉर्मेशन माहिती अधिकाराच्या अंतर्गत हे ऑफिस ते पद येईल की नाही असा प्रश्न विचारल्याच्या नंतर याचं उत्तर आहे, आज जर द्यायचं झालं तर आज उत्तर आहे नाही. का? कारण की दिल्लीचं जे उच्च न्यायालय आहे, दिल्ली उच्च न्यायालयाचा असा
निर्णय आहे की अटर्नी जनरल ऑफ इंडिया हे पद जे आहे हे पब्लिक ऑफिस या गटात मोडत नाही. पब्लिक ऑफिस या गटात जर मोडत नाही तर राईट टू इन्फॉर्मेशन माहितीच्या कायद्याच्या अंतर्गत ते येणार नाही, पण त्याचं अपील सध्या सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. ठीक आहे, जर सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलला तर आपल्याला सुद्धा आपलं उत्तर बदलावं लागेल. पण आजच जर उत्तर द्यायचं झालं तर राईट टू इन्फॉर्मेशन माहिती कायद्याअंतर्गत महान्यायवादी हे ऑफिस येत नाही. सध्याचे जे महान्यायवादी म्हणून आहेत ते आहेत के के वेणुगोपाल. 2017 पासून भारताचे न्यायवादी महान्यायवादी आहेत. 15वे महान्यायवादी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 2017 त्या ठिकाणी त्यांची नेमणूक केली. आणि आणखीन एक फॅक्ट या ठिकाणी लक्षात घ्या, आपण पाहिलं प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर या सगळ्यांच्या पदांच्या बाबतीत शपथविधी समारंभ असतो, त्यांना शपथ घ्यावी लागते पदाची. पण हे एक असं एक पद आहे, संविधानिक पद आहे. का संविधानिक म्हणतो आहे, कारण की त्याचं जे मेन्शन आहे ते आर्टिकल 76 मध्ये त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. असं असून सुद्धा या पदाची वेगळी कुठलीही शपथ नाही, त्यांची डायरेक्ट अपॉइंटमेंट केली जाते आणि ती अपॉइंटमेंट प्राईम मिनिस्टर करतात, सॉरी राष्ट्रपती करतात प्राईम मिनिस्टरच्या सल्ल्यावरनं. तर त्यांच्याविषयी थोडीशी जास्तीची माहिती मी या ठिकाणी ऍड केलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो का, कारण की 2019 मध्ये जेव्हा नवीन परत एकदा पंतप्रधान मोदी यांनी सरकार स्थापन केलं तर त्यांनी के के वेणुगोपाल यांची परत एकदा अपॉइंटमेंट केली भारताचे महान्यायवादी म्हणून. म्हणजे 2017 पासून ते आजपर्यंत ते भारताचे महान्यायवादी म्हणून कार्यरत आहेत. तर 2015 मध्ये त्यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार सुद्धा दिला गेलेला आहे. हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 2002 मध्ये त्यांना पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला होता. त्याच पद्धतीने भूतानच्या संविधानाचा जेव्हा मसुदा तयार करला आला होता त्या मसुदा तयार करण्यासाठी घटनात्मक सल्लागार म्हणून भूतानच्या राजघराण्याने त्यांची नेमणूक केलेली होती. याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की भारतामधले वन ऑफ द रिनोव्ड लॉ मधले एक्सपर्ट ज्याला म्हणता येईल, कायदे पंडित ज्याला म्हणता येईल असे के के वेणुगोपाल आहेत. ठीक आहे, त्यानंतर एक सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे सुद्धा एक ऑफिस आहे. पण लक्षात घ्या, महान्यायवादी याच्या व्यतिरिक्त भारत सरकारचे इतरही काही कायदा अधिकारी आहेत ज्यामध्ये सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया किंवा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हटलं जातं हे महान्यायवादीला त्यांच्या कामात मदत करतात. हे इतर लॉ ऑफिसर्स आहेत की महान्यायवादी म्हणजे अटर्नी जनरल यांना त्यांच्या कामात मदत करतात, मात्र हे पद जे आहे ते घटनात्मक पद नाही. हे पद घटनात्मक पद नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण युनियन एक्झिक्युटिव्ह, ठीक आहे, केंद्रीय कार्यकारी मंडळ याविषयी पूर्ण माहिती पाहिलेली आहे, ज्यामध्ये आपण प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, हिज काउन्सिल ऑफ मिनिस्टर अँड अटर्नी जनरल अशा पाचही संविधानिक पदांचा त्या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या पुढच्या लेक्चरमध्ये जसं आपण युनियन एक्झिक्युटिव्ह संपलं त्याच पद्धतीने आता आपण युनियन लेजिस्लेचर म्हणजेच केंद्रीय कायदा मंडळ म्हणजेच पार्लमेंटचा आपण अभ्यास करणार आहोत. तर पार्लमेंटचा अभ्यास करत असताना पार्लमेंटमध्ये लोकसभा, राज्यसभा, पार्लमेंट, प्रेसिडेंट हे पार्लमेंटचे अविभाज्य भाग आहेत. लोकसभा, राज्यसभा याचा डिटेल मध्ये, लोकसभा राज्यसभेमध्ये प्रोसिजर काय असते, कशा पद्धतीने कामकाज चालतं, कशा पद्धतीने वेगवेगळे जे विधेयक आहेत ते मांडले जातात आणि त्याची जे मंजुरीची पद्धती आहे त्याविषयी आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. इथून पुढचे लेक्चर्स जे आहेत ते खरंच खूप महत्वाचे असतील. आता सध्या आपण युनियन एक्झिक्युटिव्ह संपवलं आहे, पुढचे जे लेक्चर सिरीज असेल त्याच्यामध्ये आपल्याला युनियन लेजिस्लेचर म्हणजे संसद म्हणजे पार्लमेंट विषयी आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो आजचं लेक्चर या ठिकाणी मी थांबवत आहे. धन्यवाद. ठीक आहे सर, थांबूया ना आज आपण. सर सोबतच सर तुम्ही अनाउन्समेंट करू शकता की उद्याचं जे लेक्चर आहे ते कोळेकर सरांचं असेल. ओके ओके ओके. तर मित्रांनो उद्या आपल्या सोबत कोळेकर सर असणार आहेत आणि एन्शियंट इंडियाचा जो काही भाग उर्वरित राहिलेला आहे ते पूर्ण करतील. काही महत्वाच्या बाबी पण सांगायच्या आहेत. काही आपले विद्यार्थी मित्र हे वेळापत्रक देखील मागत आहेत. मित्रांनो आता सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आम्ही एक टेंटेटिव्ह वेळापत्रक तर बनवलेलंच आहे, परंतु बऱ्याच वेळा वेळ ऍडजस्ट करणं, काही तांत्रिक अडचणी याच्यामुळे अजून आम्ही ते डिस्प्ले केलेलं नाही, परंतु ते आम्ही लवकरच डिस्प्ले करू. परंतु आपल्यासाठी सांगायचा भाग हा की पुढच्या येत्या काळामध्ये एकदा पॉलिटी आणि हिस्ट्री संपल्यानंतर इकॉनॉमिक्स आणि ज्योग्राफी सुरू होणार आहे. आणि इकॉनॉमिक्स
हे आपल्या सगळ्यांना परिचित असलेले डॉक्टर किरण देसले सर घेणार आहेत आणि सतीश पाटील सर जे डेप्युटी सीईओ आहेत महाराष्ट्र शासनामध्ये ते भूगोल हा विषय घेणार आहेत. त्याचबरोबर राहुल देशमुख हे सामान्य विज्ञान विषय घेणार आहे आणि आणखी काही शिक्षक देखील आपल्याला याच्यामध्ये जॉईन होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वपरीक्षेचं शेड्यूल डोळ्यासमोर ठेवून आपण हे काम करतो आहे. आपल्यातले, मला माहिती आहे की आपल्यातले अगदी नवीन लोक असतील की जे आत्ता एमपीएससी सुरू करण्याच्या विचारात असतील, मनस्थितीत असतील आणि ते देखील हे लेक्चर्स अटेंड करत असतील. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या की एका बाजूला आपला स्वतःचा बेस तयार करणं, बेसिक पुस्तक वाचत असताना कन्सेप्ट क्लिअर करत नेणं आणि बेसिक पुस्तक वाचून त्याच्या नोट्स तयार करणं, जर आपण हे केलं तर आत्ता जे काही सगळे लेक्चर्स चालू आहे ते आपल्याला समजून घ्यायला खूप सोपं जाईल. आणखी एक विद्यार्थी मित्रांनो, मला आपल्याला सांगायचं आहे की जे अगदी नवीन आहे त्यांच्यासाठी देखील काहीतरी वेगळा उपक्रम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही निश्चितपणे ते सुरू करू. तर तुम्ही आम्हाला जो मेल आयडी आम्ही दिलेला आहे त्या मेल आयडीवरती तुम्ही आम्हाला संपर्क करा. तुम्हाला कशा पद्धतीची मदत हवी आहे ती आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न करू. तर उद्या आपण कोळेकर सरांचं जे लेक्चर आहे ते अटेंड करूया. सकाळी 8 वाजता बरोबर आपण ते सुरू करणार आहोत. तर लवकरच भेटूया आणि बरोबर 10 वाजता वट्टमवार सरांचं मॅथ्सचं लेक्चर सुरू होईल. तोपर्यंत आपण ब्रेक घेऊया. थँक्यू.